केवळ एका परमेश्वरावर श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणारी गीता सर्वांना पवित्र करण्याचं मनमोकळं आमंत्रण देत आहे. या जगतात कुठेही राहणारे श्रीमंत अथवा गरीब, कुलीन किंवा आदिवासी, पुण्यात्मे किंवा पापी, स्त्री आणि पुरुष, सदाचारी तसंच अतिशय दुराचारी सर्वांचा यात समावेश आहे. विशेषतः गीता पापाचरणींच्या उद्धाराचा सुलभ मार्ग दाखवते. पुण्यात्मे तर भजतातच. तेव्हा प्रस्तुत आहे त्याच गीतेच्या अद्वितीय व्याख्येचं, म्हणजेच यथार्थ गीतेच्या कॅसेटचं प्रसारण. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता, श्रीमद् भगवद् गीता, अथ द्वितीयोऽध्यायः, अध्याय दुसरा. गीतेतील पहिला अध्याय म्हणजे गीतेचं जणू प्रवेशद्वार आहे. जिथं प्रारंभी साधकाला ज्या शंका कुशंका निर्माण होतात, त्याची जी गोंधळलेली स्थिती निर्माण होते, त्या बेचैन करणाऱ्या अनुभवांचं चित्रण इथं आहे. रणभूमीवर सर्व कौरव पांडव लढणारे होते, परंतु फक्त अर्जुनाच्या मनातच वितर्क उभा राहिला, कारण अर्जुन म्हणजे दयाशीलतेचं प्रतीक आहे. आवडत्या गोष्टींची आसक्ती किंवा प्रेमच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाला प्रेरित करीत असतं. अनुराग किंवा दयाशीलता ही त्याची पहिली पायरी असते. पूज्य महाराजजी म्हणत, आश्रमात राहणाऱ्या सद्गृहस्थाला जेव्हा ग्लानी यायला सुरुवात होते, जेव्हा अश्रुपात होतो, जेव्हा त्याचा कंठ दाटून येतो, तेव्हा समजावं की आता ईश्वराच्या भजन पूजनाला खरी सुरुवात झाली आहे. तेव्हा तात्पर्य असं की दयाशीलतेमध्ये सर्व काही समाविष्ट असतं. त्यातच धर्म, नियम, सत्संग आणि भाव सर्व काही विद्यमान असतं. दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात कौटुंबिक प्रेम हे अडसर रूप ठरत असतं. सुरुवातीला सर्वांना असं वाटत असतं की आपण परमश्रेष्ठ सत्याची प्राप्ती करून घ्यावी, परंतु हे परिपूर्ण सत्य प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक संबंधांचा, प्रेमाचा त्याग करावा लागेल हे जेव्हा मनुष्याला समजतं, तेव्हा तो हताश होतो. आणि मग तो आधीपासून काही धर्म कर्म म्हणून करत होता त्यात संतोष मानतो. आणि मग आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी तो प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो. जसं अर्जुनानं म्हटलं की कुलधर्म सनातन आहे, युद्धामुळे या सनातन धर्माचा लोप होईल, कुलक्षय होईल, स्वैराचार वाढेल. अर्थात हे अर्जुनाचे खरे विचार होते असं म्हणता येणार नाही. तर सद्गुरूच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबिलेली ती एक कुरीत होती, तो एक खोटा आचार होता. अशा या गैराचाराच्या जाळ्यात फसल्यामुळंच मनुष्य नानाविध धर्म, अनेक संप्रदाय, लहान मोठे गट आणि असंख्य जाती निर्माण करीत असतो. कोणी नाक दाबत असतं, कोणी कान कापत असतं, कोणाला स्पर्श केल्यानं कोणाचा धर्म नष्ट होत असतो, तर कोणाचं अन्न भक्षण केल्यानं कोणाचा धर्म नष्ट होत असतो. यामध्ये दोष कोणाचा? कोणत्या जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा? त्यांच्यामुळं जाती धर्म बुडतो का? नाही, हे धादांत खोटं आहे. दोष भ्रम निर्माण करणाऱ्यांचा आहे. धर्माच्या नावाखाली आम्ही गैर चालींचे, गैर रूढींचे शिकार बनत असतो, त्यामुळं दोष आमचा आहे. महात्मा बुद्धाच्या वेळी केशकंबल नावाचा एक संप्रदाय होता. या संप्रदायात केस वाढवून त्यांचा घोंगडीसारखा उपयोग करणं म्हणजे पूर्णत्व प्राप्त होतं असं समजलं जात असे. तेव्हा कोणी गोव्रतिक म्हणजे गायीप्रमाणे राहणारा असे, कोणी कुक्कुरव्रतिक म्हणजे कुत्र्याप्रमाणे स्वतःचं खाणं पिणं आणि फिरणं ठेवणारा असे. ते आपल्या या व्रताला किंवा वर्तनाला धर्म मानत, पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काहीही संबंध नसतो. संप्रदाय आणि अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या, आजही आहेत. कृष्णाच्या काळात अशाच प्रकारचे संप्रदाय होते, वाईट रूढी होत्या. त्यातल्याच एका गैर रूढीचा अर्जुन शिकार बनला होता आणि म्हणून तो म्हणाला की युद्धामुळं एक म्हणजे सनातन धर्म नष्ट होईल, दुसरं त्यामुळं वर्णसंकर निर्माण होईल, तीन पिंडोदकादी क्रिया लुप्त होतील आणि चौथी गोष्ट म्हणजे आमच्या हातून कुलक्षय झाला तर ते एक महापाप ठरेल आणि तेच पाप करावयास आज आम्ही उद्युक्त झालो आहोत. आणि आता या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या भ्रांतीमूलक विचारांना उत्तर दिलं आहे. संजय उवाच.
तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विशीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। करुणेन व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या आणि ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन म्हणजे उन्मादाचा किंवा मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, श्री भगवान वाच। कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्ग्यं अकीर्तिकरमर्जुन। अर्जुना, अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसं निर्माण झालं? इथं विषमस्थळ म्हणजे ज्याच्यासारखं दुसरं कोणतंही स्थळ या पृथ्वी तलावर नाही असं, ज्या स्थळावर लौकिक गोष्टींचा विचार केला जात नाही, पारलौकिक हेच ज्याचं लक्ष आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झालं? तुम्ही म्हणाल, सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कुठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणं किंवा प्राणांचीही तमा न बाळगणं हे काय अज्ञानाचं द्योतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, हो, ते अज्ञानच आहे। कारण अशा प्रकारचं आचरण आजपर्यंत कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही। या आचरणानं, या कृतीनं स्वर्गही मिळणार नाही आणि कीर्तीही मिळणार नाही। जो सन्मार्ग सोडित नाही, जो सन्मार्गावर दृढपणे उभा आहे, त्यालाच श्रेष्ठ समजलं जातं। आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणं, मरायला सिद्ध होणं हे जर अज्ञान नसतं तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते। जर कुलधर्म हे परमसत्य असतं तर कल्याणकारी मार्गाकडे आणि स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता, पण तो तसा ठरला नाही। या मार्गाच्या आचरणाने कीर्तीही प्राप्त होत नाही। जेव्हा मीरा भगवंताचं भजन करू लागली तेव्हा लोक कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनाशिरे। लोकांनी तिची बावरी म्हणून निंदा केली, सासून तिला कुलकलंकिनी म्हटलं, परंतु ज्या परिवाराच्या आणि कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ झाली होती त्या सासूला आज जग जाणत नाही, तिला विसरून गेले आहेत, पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे। अशाच प्रकारे इथं अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकुळ झालेला आहे। मग ज्या कृत्यानं कीर्ती प्राप्त होत नाही, जे कृत्य कल्याणकारक नसतं आणि ज्या कृत्याचं आचरण कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही, ते कृत्य अज्ञान मूलकच नव्हे का? क्लैव्यं मास्मगमः पार्थ नैतत्वैयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठत् परन्तप। अरे अर्जुना, तू असा नामर्द बनू नकोस। इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तू असा नामर्द बनू नकोस। अर्जुन खरोखर नामर्द पौरुषहीन होता का? वास्तविक जे पौरुषविहीन आहेत त्यांना नपुंसक म्हटलं जातं। त्या दृष्टीनं अर्जुन नामर्द किंवा दुबळा नव्हता, तो तर महापराक्रमी होता। अर्जुनाची गोष्ट सोडली तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीतच असतो। शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो। कुणी चांगला व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो, कुणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ समजतो। अर्थात आयुष्यभर असा पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानंच जावं लागतं। याचाच अर्थ असा की हा खरा पुरुषार्थ नव्हे, आत्मदर्शन हा खरा पुरुषार्थ आहे। गार्गीनं याज्ञवल्काला म्हटलं आहे, नपुंसक पुमान ज्ञेयो यो न वेत्ति हृदि स्थितम
पुरुषम स्वप्रकाशम तस्मानंदात्मानमव्ययम्। जे हृदयस्थ आत्म्याला ओळखू शकत नाहीत तेच पुरुष नपुंसक असतात, नामर्द असतात असं समजावं। हा आत्मास पुरुष स्वरूप स्वयंप्रकाशी परम आनंदयुक्त आणि अव्यक्त असतो। या आत्म्याला ओळखणं, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पुरुषार्थ करणं होय। तेव्हा हे अर्जुना, तू असा नपुंसक नामर्द बनू नकोस, हे तुला योग्य नाही। हे शत्रुतापना, हृदयाची ही भीरुता ही दुर्बलता सोडून दे आणि कणखरपणे युद्धासाठी उभा राहा। कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर, ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवणारी आहे। तेव्हा या दुर्बलतेचा तू त्याग कर। यावर अर्जुनानं तिसरा प्रश्न उपस्थित केला। अर्जुन वाच, कथं भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजारावरिसूदन। अहंकाराचं दमन करणाऱ्या हे मधुसूदना, जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत, अशा पितामह भीष्मांवर आणि गुरु द्रोणाचार्यांवर या युद्धात मी बाणांनी उलट प्रहार कसा करू? हे शत्रुनाशना, मला हे शक्य होणार नाही। द्रोणाचार्य हे द्वैताचं प्रतीक आहेत, आम्ही वेगळे आहोत, परमेश्वर वेगळा आहे। द्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्रोत आहे आणि हेच तर द्रोणाचार्यांचं गुरुत्व आहे। तर भीष्म हे भ्रमभ्रांतीचं प्रतीक आहेत। जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो, तोपर्यंत मुलं, कुटुंब, नातेवाईक हे सर्व आपले वाटतात। या आपुलकीचं आसक्तीचं माध्यम आहे भ्रम, आणि मग हृदयस्थ आत्मा त्यांनाच पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो आणि म्हणू लागतो, हे माझे आजोबा आहेत, हे कुलगुरू आहेत। परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते, तेव्हा गुरु न चेला पुरुष अकेला, न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम। जेव्हा चित्त त्या परमानंदात विलीन होतं, तेव्हा तिथं ज्ञान देणारा गुरु आणि ग्रहण करणारा शिष्य असा भेदच राहत नाही। हीच सर्वश्रेष्ठ अवस्था असते। गुरुचं गुरुत्व प्राप्त केल्यानंतर गुरुत्व एकरूपच होऊन जातं। कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू माझ्यात निवास करशील, म्हणजे जसे श्रीकृष्ण तसाच अर्जुन, अशा प्रकारे परमानंद प्राप्त करणारा महापुरुष बनतो। अशा अवस्थेतच गुरुचाही विलय होऊन जातो, गुरुत्व हृदयात प्रवाहित होऊन जातं। इथं अर्जुन गुरुपदाची ढाल बनवून या संघर्षातून परावृत्त होऊ इच्छित आहे आणि म्हणून तो म्हणतो, गुरुन हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि ह लोके हत्वार्थकामास्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्। माझ्या परमपूज्य आणि श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणं अधिक श्रेयस्कर आहे। इथं भिक्षा याचा अर्थ उदरभरणासाठी भिक्षा मागणं असा नाही, परंतु सज्जनांची सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय्य सुखाची कल्याणाची याचना करणं असा त्याचा अर्थ आहे। अन्नम ब्रह्मेति व्यजानात्, अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे, त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होत असतो, कधीही तो अतृप्त राहत नाही। महात्म्यांची महापुरुषांची सेवा करून आणि त्यांच्याकडून कल्याण प्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची प्राप्ती तर व्हावी आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये, ही अर्जुनाच्या भिक्षांनाची इच्छा आहे। या जगात असेच लोक जास्त असतात, त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेहसंबंध तर तुटू नये, पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी। परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत, ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचं तेज खिळत आहे, अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षांनाचं हे विधान लागू पडत नाही। जे स्वतः निष्क्रिय राहून
फक्त याचना करतात ती भिक्षा होय ते भिक्षान्न होय। गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्षु संप्रदाय असूनही मध्यम निकायम मधील धम्मदायात सुत्तामध्ये या भिक्षान्नाला आमिषतुक प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानला आहे। अर्जुन पुढे म्हणतो, श्री कृष्णा, आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील। अर्जुनाला कदाचित असं वाटत असावं की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजनानं भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरं काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थभोग आणि कामभोगच ना। म्हणून तो पुन्हा म्हणतो, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयो यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। आम्हाला ऐश्वर्य भोग मिळेल हे देखील कुठे निश्चित आहे? आणि आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान होत हे सिद्ध झाल्यामुळं आता आम्ही काय करणं श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजेनासं झालं आहे। शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही। हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे उभे आहेत, पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही। अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटलं, आपण जे म्हणत आहोत सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर? म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। माझ्या भीकड दुर्बल स्वभावामुळं कर्तव्याच्या बाबतीत धर्माधर्म जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे, आणि म्हणून मी आपल्याला विचारित आहे की माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक सर्वात कल्याणकारक काय आहे ते सांगा। तुम्ही म्हणाल, मी का सांगावं? भगवान, मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेलो आहे, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा। अर्थात मला केवळ सांगू नका, केवळ शिकवू नका, तर जिथं मी अडखळेन तिथं मला तुम्ही सांभाळून घ्या। लादणं लादवणं आणि लादवणारा तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्या। समजा एखादा गठ्ठा खाली पडला तर तो पुन्हा कोण लादाला येणार? अशा प्रकारचं अर्जुनाचं इथं वागणं आहे। इथं अर्जुनानं स्वतःला संपूर्ण समर्पण केलेलं आहे। आतापर्यंत तो श्रीकृष्णाची आणि स्वतःची योग्यता एकसारखी आहे असं समजत होता, किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता। इथं मात्र आपला स्वतःचा सांभाळ स्वतःचं रक्षण करण्याचं कार्य अर्जुनानं श्रीकृष्णावर सोपवलं आहे। मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी सद्गुरू साधकाच्या हृदयात राहून त्याच्या बरोबर वाटचाल करतात। जर तसे ते त्याच्या बरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करू शकत नाही। ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचं शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे कुटुंबीय तिचं रक्षण करतात, त्याच प्रकारे सद्गुरू शिष्याच्या अंतरात्मा रूपी रथाचे सारथी बनून संसार रूपी घाटातून त्याला बाहेर काढून इप्सित स्थळी त्याला पोहोचवतात। इथं अर्जुन धर्माधर्म जाणण्यास असमर्थ झालेला आहे, म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवन, आणखीन एक गोष्ट मला समजावून सांगा। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। पृथ्वीवरील निष्कंटक आणि धनधान्यानं संपन्न असं राज्य किंवा स्वर्गातील सर्व देवतांवर अधिपत्य गाजवणारं असं इंद्रपद जरी मला मिळालं तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक
मला नाहीसा करता येणार नाही। माझ्या जीवितांचं शोषण करणाऱ्या या शोकानं मला इतकं ग्रासलं असल्यामुळे मी हे सर्व घेऊन करू तरी काय? जर माझ्या वाट्याला असा हा शोकच येणार असेल तर भगवान मला क्षमा कर। अर्जुनाला वाटलं आपण असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाहीत। संजय उवाच। एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्स्यैति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। संजय म्हणाला, हे राजन, मोहनिशाजयी अर्जुनानं हृदयाचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला म्हटलं की हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, आणि असं सांगून तो स्तब्ध झाला। अजून अर्जुनाची वृत्ती सनातनी आहे की ज्यामध्ये कर्मकांड सुखभोग यावर भर असून स्वर्ग म्हणजे अंतिम लक्ष्य समजलं जातं। आता श्रीकृष्ण अर्जुनाची ही विचारसरणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगतील। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। त्यानंतर हे भरतकुलोत्पन्न धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अशा प्रकारे हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखं करून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, श्री भगवान वाच। अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता। अरे अर्जुना, तू ज्यांचा शोक करणं योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी करीत आहेस। जे ज्ञानी आहेत, जे खरे पंडित आहेत, ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत। तू पांडित्यपूर्ण गोष्टी खूप करतोस, परंतु तू खरा ज्ञानी नाहीस। कारण तत्वेवाहं जातुनासं नत्वन्ने मे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। अरे मी म्हणजे आध्यात्मिक सद्गुरु पूर्वी नव्हतो असं नाही, किंवा दयाशीलतेचा अधिकारी तू अगर हे राजे म्हणजे राजसी वृत्ती वसत असणारा अहंकार पूर्वी नव्हता असं नाही, तसंच आपण सर्वजण यापुढे असणार नाही असंही नाही। अरे सद्गुरूचं अस्तित्व सदैव असतं, तसंच दयाशीलतेचं अस्तित्व सदैव असतं। इथं योगेश्वर कृष्णानं योगाच्या सनातनत्वावर प्रकाश टाकला आहे आणि सांगितलं आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे। जे मृत्यू पावले आहेत त्यांच्याबद्दल शोक का करू नये, त्याचं कारण सांगताना ते म्हणतात, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति। ज्याप्रमाणे देहधारी जीवात्म्याला बाल्य तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्था प्राप्त होत असतात, त्याप्रमाणे मृत्यूनंतर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो, म्हणजे त्याला दुसरा देह प्राप्त होत असतो। आणि म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाहीत किंवा गोंधळून जात नाहीत। या देहात काही काळ बाल्य, काही काळ तारुण्य आणि काही काळ वृद्धत्व दिसतं,
तरी पण तो आत्मा एकच असतो, तो मनुष्यही तोच असतो। त्याप्रमाणे मृत्यूनंतर त्या जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होत असतात आणि जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू किंवा गती मिळत नाही तोपर्यंत जीवात्म्याचं हे परिवर्तन सुरूच असतं। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुख दाह आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व भारत। हे कुंती पुत्रा, शीत उष्ण आणि सुख दुःख देणारे इंद्रिय आणि विषय यांचे संयोग यांना उत्पत्ती आणि नाश आहे। ते अनित्य आहेत, क्षणभंगुर आहेत, म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू त्यांचा त्याग कर, तू ते सहन कर, त्यांनी तू मोहित होऊन विकल होऊ नकोस। अर्जुन, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनानं विव्हळ झाला होता। इतका सद्गुणी आणि श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन गोंधळून गेला होता। कुलधर्म, कुलगुरूंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ आहे। या भावना, स्नेह, आदर हे सर्व क्षणिक आहे, नाशवंत आहे। विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही आणि असणारही नाही, आणि इंद्रियांची तेवढी क्षमताही नाही। म्हणून हे अर्जुना, या इंद्रियापासून निर्माण होणाऱ्या जाणीवांचा तू त्याग कर किंवा तू त्या सहन कर। आणि अर्जुनाला ते सहन करणं का शक्य आहे? ती का हिमालयातली लढाई होती की रेगिस्तानमधली? की अर्जुनाला तीव्र थंडीला किंवा तीव्र उष्णतेला तोंड द्यावं लागणार होतं? ही तर समशीतोष्ण वातावरणात असणाऱ्या कुरुक्षेत्रावरील लढाई होती। अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत, इथं खरी लढाई होती हृदय देशाशी। तो हा संघर्ष आहे, त्याचं इथं चित्रण आहे। इथं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील संघर्ष आहे। इथं आसुरी संपदेचं दमन करून सर्वसंग परित्याग करून ईश्वरात विलीन होऊन जायचं आहे। मनबुद्धीसह भगवतमय झाल्यावर दैवी संपदेचंही तिथं अस्तित्व उरत नाही, कोणते विकारच उरत नाहीत। मग दुष्ट किंवा सुष्ट प्रवृत्ती आक्रमण करणार तरी कुठून? योगी अशा पूर्णत्वाला पोहोचल्यानंतरच त्याला परमशांती प्राप्त होत असते। ही गीता म्हणजे अंतःप्रवृत्तीच्या लढाईचं चित्रण आहे। तेव्हा या प्रवृत्ती, इंद्रियांच्या जाणीवा यांचा त्याग का करायचा, त्यानं काय लाभ होईल, याचं उत्तर श्रीकृष्णांनी पुढे दिलं आहे। यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। श्रीकृष्ण म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, जो मनुष्य सुखदुःख समान समजतो आणि जो त्यांनी विचलित होत नाही, म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्षाला योग्य होतो, तो अमृतत्व प्राप्त करण्यास पात्र असतो। अर्जुनाला असं वाटत होतं की या युद्धाचा परिणाम म्हणजे जिंकलो तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल आणि मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल। श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी, तुला इथं अमृतत्वाचा लाभ होईल। पण अमृत म्हणजे काय? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अर्जुना, जी वस्तू असत असते तिला अस्तित्व नसतं। अरे, अभावाला अस्तित्व नसतं कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते। जी वस्तू असतच नाही ती थांबवशील कशी? आणि जी वस्तू सत म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असतं, आणि तिन्ही कालात ती नाहीशी होत नाही आणि तिला कोणी नष्टही करू शकत नाही। अर्जुन म्हणाला,
भगवन हे आपण सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हो मीच तुला सांगत आहे, आणि माझ्या बरोबर ज्यांनी या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीही हाच निर्णय घेतला आहे. म्हणजे तत्वदर्शी पुरुषांनी जे तत्व सांगितलं होतं तेच श्रीकृष्णांनी इथं पुन्हा सांगितलं आहे. कारण श्रीकृष्णही एक तत्वज्ञानी महापुरुष होते. परमतत्व परमात्म्याचं ज्यांना दर्शन झालं आहे आणि ज्यांनी स्वतःला त्यामध्ये समर्पित करून जे अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतात त्यांनाच तत्वज्ञानी म्हटलं जातं. या सत आणि असतचं अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्यान हे जग व्यापलं आहे आणि ज्याच्यापासून हे जग विस्तारलं आहे ते मूळ आत्मतत्व नाशरहित आहे, अविनाशी आहे असं समज. आणि जे अव्ययस्य म्हणजे अविनाशी आहे त्या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या अविनाशी अमृताचं नाव काय आहे? ते आहे कोण? अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्वभारत. अविनाशी अमर्याद आणि नित्य अशा जीवात्म्यांचं फक्त भौतिक शरीर नाशवंत असतं आणि म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. अरे आत्मा हेच अमृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे आणि त्याचा तिन्ही काळात नाश होत नाही. आत्मा सत्य आहे. शरीर मात्र नाशवंत आहे, असत आहे, आणि म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू शकत नाही. शरीर नाशवंत आहे म्हणून तू युद्ध कर असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनानं केवळ कौरवांनाच मारावं असं यातून स्पष्ट होत नाही. पांडवांच्या पक्षातही सर्व शरीरधारीच होते, मग पांडवांची शरीर अविनाशी होती का? मग शरीर जर नश्वर आहे तर श्रीकृष्ण कोणाचं संरक्षण करणार होते? शरीरधारी अर्जुनाचं? जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचं संरक्षण केलं जात नाही, तर मग अशा शरीराचं रक्षण करायला श्रीकृष्ण तिथे उभे होते? जर असं असेल तर श्रीकृष्णांना अविवेकी म्हटलं पाहिजे. कारण पुढं स्वतः श्रीकृष्णांनीच म्हटलं आहे की जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीर सुखासाठी श्रम करतो तो अविवेकी आणि मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषाचं जगणं व्यर्थ असतं. मग अर्जुन कोण होता? अर्जुन म्हणजे अनुराग, दयाशीलता. अशा दयाशील प्रेमळ भक्तासाठी परमेश्वर त्याचा सारथी बनून त्याच्या बरोबर राहतो, मित्राप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे इथं अर्जुन म्हणजे शरीर नव्हे, शरीर म्हणजे जीवात्म्याचं आवरण आहे, त्याच्या राहण्याचं घर आहे, आणि त्यात राहणारा तो जीवात्मा तो दयाशील आहे. भौतिक युद्ध केल्यानं, मारल्यानं किंवा कापल्यानं शरीरांचा अंत होत नाही. हे शरीर संपलं किंवा एका शरीराचा त्याग केला तरी आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त होत असतं. या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होत असतील त्याप्रकारे मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळं शरीर प्राप्त होत असतं. जर शरीर कापून टाकलं तर जीवात्मा शरीररूपी नववस्त्र बदलत असतो. हे शरीर संस्कारांचं आश्रित असतं आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो हो. मनाचं नियमन करणं, ते अचल किंवा स्थिर राहणं किंवा ते अंतिम संस्कारात विलीन होणं ही सर्व एकच क्रिया आहे. संस्कारांची मालिका तुटणं म्हणजेच शरीराचा अंत होणं होय. तिला तोडण्यासाठी आराधना करणं आवश्यक असतं. तिलाच श्रीकृष्णांनी कर्म किंवा निष्काम कर्मयोग असं म्हटलं आहे. श्रीकृष्णानं प्रत्येक वेळी युद्धासाठी प्रेरित केलं आहे, पण भौतिक युद्ध किंवा हिंसा यांचं समर्थन करणारा एकही श्लोक नाही.
कारण हे युद्ध आहे ते सजातीय आणि विजातीय अर्थात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचं आणि ते अंतरंगात आहे. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. ज्यांना असं वाटतं की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा मारला जाणार आहे त्या दोघांनाही काही समजत नाही, कारण हा आत्मा कोणाला मारीतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मतही नाही किंवा कधी मरतही नाही, कारण तो फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्मला आणि पुन्हा नाहीसा झाला असंही कधी होत नाही, कारण हा जन्मरहित नित्य शाश्वत आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. तेव्हा आत्मा सत्य आहे, आत्मास पुरातन आहे, आत्मास शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे? तर आत्मा. तेव्हा आपण आत्म्याचे अनुयायी आहोत. आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म हे एक दुसऱ्याचे पर्याय आहेत. मग आपण कोण? तर शाश्वत धर्माचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्याचे उपासक आहोत. जर आपण चैतन्यमय आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु सनातन धर्मी म्हणता येणार नाही. सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही शिकार आहात. जगातील सर्व मानव मात्रात आत्मा एकसारखाच असतो. तेव्हा जगात कुठेही कोणी आत्म्याचा मार्ग जाणत असेल आणि तो त्या मार्गावर प्रयत्नशील असेल तर ती व्यक्ती सनातन धर्मी आहे असं समजावं. मग ती व्यक्ती स्वतःला ख्रिश्चन समजो, मुसलमान समजो किंवा यहुदी समजो अथवा कोणीही समजो, ती सनातन धर्माचं पालन करणारी आहे. विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं सपुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. पार्थिव शरीराला रथ बनवून ब्रह्मरूपी लक्ष्यावर अचूक नेम मारणाऱ्या पृथापुत्र अर्जुना, ज्याला आत्मा हा अविनाशी नित्य जन्मरहित आणि अक्षय आहे हे समजलं, तो पुरुष मृत्यूचं कारण कसा होईल किंवा स्वतः कोणाला कसा मारील? अविनाशीचा नाश असंभव आहे. अजन्म जन्मतच नाही म्हणून शरीराचा शोक करू नये. याचं स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नव भौतिक शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करत असतो तर मग काही लहान मुलं का बरं मरतात? त्यांचं शरीररूपी वस्त्र तर नवं असतं, त्यामुळे त्यांचा उलट विकास व्हायला हवा. मग असं का घडतं? याचं कारण म्हणजे मनुष्याचं शरीर संस्कारांवर आधारित असतं.
जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार 2 दिवसांचा असेल तर ते शरीर दुसऱ्या दिवशी जीर्ण बनतं. त्यानंतर मनुष्य एक श्वासही अधिक घेऊ शकत नाही. तेव्हा संस्कार हेच शरीर आहे आणि या संस्कारानुसार आत्मा नवीन शरीर धारण करीत असतो. छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे अथ खलु क्रतुमयः पुरुषः यथा इहैव तथैव प्रेत्य भवति कृतम लोकम पुरुषोभिजायते. अर्थात हा आत्मा निश्चय करणारा संकल्प करणारा असतो. मृत्युलोकात तो तसा संकल्पमयी असतो तसाच शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्यानं ठरवलेल्या निश्चित केलेल्या शरीरात तो निर्माण होतो. संकल्प जीवित कार्य संपताच निघून जातो. या प्रकारे मृत्यू म्हणजे शरीराचं परिवर्तन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याच्या अमरतेवर भर देताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्जुना, या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तसंच पाणी भिजवू शकत नाही, अगर वायू सुकवू शकत नाही. अच्छेद्यो यमदायोयम् अक्लेद्यो शोष्यैव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम् सनातनः. अरे, हा आत्मा अच्छेद आहे. त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही. तो अदाह्य आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जाळला जाणार नाही. तो अक्लेद्य आहे. तो न भिजणार आहे. आकाश त्याला स्वतःमध्ये विलीन करू शकत नाही, एकरूप करू शकत नाही. हा आत्मा निस्संदेह अशोष्य सर्वव्यापक अचल स्थिर आणि सनातन आहे. अर्जुनानं म्हटलं होतं की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि असं युद्ध करण्यानं हा सनातन धर्म नष्ट होईल. परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाचं हे मत अज्ञानयुक्त आहे असं सांगून आत्मा हाच सनातन आहे असं सांगितलं. आपण कोण आहोत? सनातन धर्माचे अनुयायी. सनातन कोण आहे? तर आत्मा. जर आपल्याला आत्म्यापर्यंतचं अंतर पार करण्याची विशिष्ट पद्धत अवगत नसेल तर आपण सनातन धर्मच जाणत नाही. याचा दुष्परिणाम भारताला भोगायला लागला आहे. मध्यकालीन भारतात बाहेरून आलेले मुसलमान फक्त 12,000 होते, पण आज त्यांची संख्या 28 करोड आहे. 12,000 वाढून लाख होतील, जास्तीत जास्त करोड होतील, आणखी किती वाढतील? पण आज 28 करोड पेक्षा देखील त्यांची संख्या जास्त वाढत आहे, हे कसे? ते सर्व आपले जातीबांधव आहेत. शिवाशिव आणि बाटण्यानं ते नष्ट झाले आहेत. अर्थात ते नष्ट झाले नाहीत तर त्यांचा सनातन अपरिवर्तनशील धर्म नष्ट झाला आहे. भौतिक क्षेत्रात निर्माण होणारी कोणतीही वस्तू या सनातनाला स्पर्श करू शकत नाही. मग शिवाशिव किंवा बाटण्यानं सनातन धर्म कसा नष्ट होईल? हा खरोखर धर्म नव्हे, ही एक वाईट निंद्य रूढी होती, परिस्थिती होती. त्यामुळे भारतात सांप्रदायिक वैमनस्य वाढलं, देशाचं विभाजन झालं आणि राष्ट्रीय एकता ही आज मोठी समस्या बनली आहे. या निंद्य रूढीच्या अनेक कथा इतिहासात विखुरलेल्या आहेत. अशीच एक गोष्ट हमीरपूर जिल्ह्यात घडली. हमीरपूर जिल्ह्यात 50-60 कुलीन क्षत्रिय कुटुंब राहत होती. आज ते सर्व मुसलमान आहेत. त्यांच्यावर ना तलवारी चालवल्या गेल्या ना तोफा डागल्या गेल्या. मग काय घडलं? एक दिवस मध्यरात्री 1-2 मौलवी त्या गावातील एकमात्र असणाऱ्या विहिरीजवळ लपून बसले. पहाटे इथं कर्मकांडी ब्राह्मण स्नानाला येईल अशी त्यांची अटकळ होती, म्हणून ते तिथंच दबा धरून बसले. पहाटे त्यांच्या होऱ्याप्रमाणे ब्राह्मण तिथं आल्याबरोबर मौलवींनी पकडलं, त्याचं तोंड बंद केलं आणि मग त्याच्या देखत त्या मौलवींनी विहिरीतून पाणी काढलं, तोंड लावून पाणी प्यायले आणि तेच उष्ट पाणी परत विहिरीत फेकून दिलं. भाकरीचा एक तुकडाही विहिरीत फेकला. विद्वान ब्राह्मण विवश होऊन नुसता बघत राहिला. नंतर ते मौलवी ब्राह्मणाला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि आपल्या घरात त्याला डांबून ठेवलं.
दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला भोजन करण्याची विनंती केली। त्याबरोबर ब्राह्मण खवळून म्हणाला, अरे तुम्ही यवन आहात, तुमचं भोजन मी एक कुलीन ब्राह्मण कसं घेणार। मौलवी म्हणाले, महाराज, आपल्यासारख्या विद्वान लोकांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे, आम्हाला क्षमा करावी। नंतर त्यांनी ब्राह्मणाला सोडून दिलं। ब्राह्मण आपल्या गावी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की सर्व लोक नेहमीप्रमाणे विहिरीचं पाणी वापरत आहेत। तेव्हा तो ब्राह्मण तिथंच उपोषणाला बसला। तेव्हा लोकांनी उपोषणाचं त्याला कारण विचारलं। त्यावर तो त्यांना म्हणाला, अरे काही यवन विहिरीच्या या कट्ट्यावर चढले होते, माझ्या देखत त्यांनी विहिरीचं पाणी काढलं, ते उष्ट केलं आणि परत ते विहिरीत टाकलं। त्यांनी विहिरीत भाकरीचा एक तुकडाही टाकला। हे ऐकून गावकरी स्तब्ध झाले। त्यांनी विचारलं, आता काय होईल। पंडितजी म्हणाले, आता काय, तुम्ही भ्रष्ट झालात, तुमचा धर्म नष्ट झाला। त्यावेळी लोक सुशिक्षित नव्हते, शूद्रांना आणि स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता। हा त्यांचा अधिकार न जाणो केव्हापासून हिरावून घेतला गेला होता। वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असं समजत होते। क्षत्रिय लोक स्तुतिपाठकांच्या स्तुतिगीतात रममाण झाले होते। अन्नदात्यानं तलवार परजली, बिजली त्याबरोबर तळपली, डगमगू लागलं दिल्लीचं तख्त, अशा प्रशस्ती गीतात क्षत्रियांचं भान हरपून गेलं होतं आणि मानसन्मान आपोआप प्राप्त होतच होते। मग शिकण्याची काय आवश्यकता होती आणि धर्माशी त्यांचं काय देणं घेणं। धर्म फक्त ब्राह्मणांसाठी होता। तेच धर्मसूक्तांचे रचनाकार होते, तेच भाष्यकार होते आणि तेच धर्मातील खऱ्या खोट्या गोष्टींचे निर्णायक होते। वास्तविक प्राचीन काळी सर्वांना, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णातील लोकांना आणि स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता। त्यामुळे प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्रांची रचना केलेली आहे, वादविवादात शास्त्रार्थ निर्णयात भाग घेतला आहे। प्राचीन राजांनी देखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केला आहे। परंतु मध्यकालीन भारतात सनातन धर्माचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं हमीरपूर गावचे रहिवासी एखाद्या मेंढ्याप्रमाणे, नेभरटाप्रमाणे एका कोपऱ्यात उभे राहिले। आपण धर्म भ्रष्ट झालो, आपला धर्म नष्ट झाला, अशीच त्यांची समजूत झाली। काही लोकांनी तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली। परंतु किती जण प्राण देणार। धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवश होऊन अन्य मार्ग शोधावाच लागला। आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून आणि मुसळ ठेवून हिंदूंच्या प्रमाणे विवाह करत असतात। नंतर मौलवी येऊन निका वाचून निघून जातो। ते सर्वजण शुद्ध हिंदू आहेत, पण ते सर्व लोक, सगळं गाव आज मुसलमान बनला आहे। काय घडलं होतं हो? विहिरीचं पाणी यवनांनी प्यायलं होतं, नकळत मुसलमानांनी शिवलेलं खाल्लं गेलं होतं, तेवढ्या कारणासाठी धर्म नष्ट झाला, म्हणजे धर्म लाजाळू बनला। लाजाळू नावाचं एक झाड असतं, आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पानं संकुचित होतात आणि हात बाजूला करताच ती पानं पुन्हा पूर्ववत विकसित बनतात। परंतु इथं धर्म जर असा संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही। जिवंतपणीच ते लोक मरून गेले, त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे रामकृष्ण आणि परमात्मा मरून गेले, जे शाश्वत समजले जाते तेच नष्ट झाले। वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या नावावर रूढ असणारी कुरीती होती, दुष्ट रूढी होती। आम्ही धर्माच्या आश्रयाला का जातो? आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मर्त्य आहोत, मरणशील आहोत, आणि धर्म ही अशी एक भरीव ठोस गोष्ट आहे की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो। धर्म केवळ स्पर्शानं किंवा बाटण्यानं नष्ट झाला तर तो आमचं रक्षण काय करणार? आम्हाला कुणी मारलं तर आम्ही मरतो आणि इथं हा धर्म फक्त शिवाशिवीनं आणि उष्टखाण्यानं नष्ट होईल। आम्ही तलवारीनं कापले गेलो तर मरणार आणि धर्म फक्त स्पर्शानं नष्ट होईल। कसला हा आमचा धर्म? वाईट रूढी, खराब चाली पद्धती नष्ट होत असतात, सनातन नष्ट होत नसतं। सनातन तर अशी ठोस भरीव वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी जिला भिजवू शकत नाही आणि खाणं पिणं तर दूर, पण या पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करू शकत नाही। असं सनातन कसं नष्ट होईल? अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात रूढ होत्या आणि अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता आणि म्हणून त्यानं विलाप करीत, शोक करीत नम्रपणे सांगितलं
की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्याने आम्हाला अनंत कालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझ्यामध्ये हे अज्ञान कुठून उत्पन्न झालं? इथं ती कुरूढी आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचं निराकरण केलं, खंडन केलं आणि सांगितलं की आत्मा हाच सनातन आहे. जर तुम्ही आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मामध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असं समजावं. जर हा सनातन शाश्वत आत्मा सर्वांच्या शरीराला व्यापून आहे तर मग कुणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्तोयमचिंत्योयम् अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्या द्वारे आत्म्याचं स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचं अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय आणि विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो तोपर्यंत आत्म्याचं अस्तित्व असतं, परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. जोपर्यंत मन आणि मनातील विचार तसंच भावनांचे तरंग आहेत तोपर्यंत तो शाश्वत आहे. परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा त्यात डोकावू शकत नाही, कारण तो मनालाही अगोचर आहे आणि म्हणून मनाचं नियमन करणं, मनाचा निरोध करणं आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितलं आहे की असत वस्तूला अस्तित्व नसतं, ती शाश्वत नसते, ती क्षणभंगूर असते, आणि जे सत म्हणजे सत्य आहे ते तिन्ही काळात शाश्वत असतं, तिन्ही काळात त्याचा अभाव नसतो. ते सत म्हणजे आत्मा आहे. हा आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत, सनातन आणि अव्यक्त आहे, अगोचर आहे. या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त तत्वदर्शी लोक पाहू शकले, परंतु विद्वान पंडित किंवा वैभवसंपन्न असणारा मनुष्य त्याचं स्वरूप पाहू शकला नाही. परंतु तत्वदर्शी लोक मात्र त्याला पाहू शकले आहेत. श्रीकृष्णांनी पुढे सांगितलं आहे की तत्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोधकालात साधक या परमात्म्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याच्यात प्रवेशही करू शकतो. जेव्हा साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा स्वतःचा आत्माही ईश्वरीय गुणांनी युक्त असल्याचं त्याला दिसतं. हा आत्मा सत्य, सनातन आणि परिपूर्ण असल्याचं त्याला समजतं. तो अचिंत्य अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा अचिंत्य, अगोचर आणि अविकारी आहे, तो न बदलणारा आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्म्याचं हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचं सोडून दे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून अर्जुनानं शोक करणं कसं अयोग्य आहे ते पुढे सांगत आहेत. अथ चैनं नित्यजातं नित्यं वामन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, तथापि हा आत्मा नेहमी जन्म घेतो आणि नित्य मरतो असं जरी तुला वाटत असलं तरी देखील हे महाबाहो तुला शोक करण्याचं कारण नाही. कारण जातस्य हि ध्रुव मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. जन्म मृत्यूचं हे चक्र असंच फिरत राहणार आहे. तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणं अयोग्य आहे.
असा शोक करणं म्हणजे दुसऱ्या दुःखाला आमंत्रित करण्यासारखं आहे। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। अरे अर्जुना, ही सर्व भूते, हे सर्व प्राणी मात्र जन्माच्या म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात, आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात। म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूनंतर या प्राणीमात्रांचं स्वरूप अव्यक्तच असतं। फक्त जन्म मृत्यूच्या मधल्या काळात हे प्राणीमात्र शरीर धारण करीत असतात, म्हणजे त्यांची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते, व्यक्त असते। तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करू नयेस। यापुढं या अव्यक्त आत्म्याला कोण कशा प्रकारे पाहतो ते सांगितलं आहे। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित्। यापूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं होतं की तत्वदर्शी लोक या आत्म्याला पाहू शकतात, परंतु आता ते म्हणतात तत्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात आणि ते फार विरळ असतात, आणि असे काही महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य म्हणून, अद्भुत वस्तू म्हणून पाहतात, केवळ ऐकत नाहीत तर त्याला प्रत्यक्ष पाहतात। तर दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून त्याचं वर्णन करतात, अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचं यथार्थ वर्णन करू शकतात। दुसरे काही साधक याला आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतात। सर्वांनाच असं ऐकता येत नाही, कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते, इतरांना नाही। अरे अर्जुना, कुणी कुणी तर ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणू शकत नाहीत, कारण त्यांची तेवढी कठोर साधना नसते, आणि कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कुठून होणार। मग तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या, अगदी केसाची शेंडी उपटून तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतलीत किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत, तरी मोह मोठा प्रबळ असतो, त्यामुळे सर्व ऐकून समजून घेऊनही थोड्या वेळानं तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होत असता। शेवटी श्रीकृष्ण निर्णय देतात, देही नित्यमवध्योयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि त्वं शोचितुमर्हसि। अरे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवध्य असतो, त्याला कधीही मारता येत नाही, तो अभंग असल्यानं त्याला तोडता किंवा कापता येत नाही। तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नकोस, आत्माच सनातन आहे। या तथ्याचं सत्याचं प्रतिपादन करून त्याच्या महानतेचं वर्णन करून हा प्रश्न आता इथे संपत आहे। आता प्रश्न असा आहे की या सनातन सत्याची प्राप्ती कशी होईल। संपूर्ण गीतेत याच्या प्राप्तीचे दोनच मार्ग सांगितले आहेत, एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग। दोन्ही मार्गात केलं जाणारं कर्म एकच आहे। त्या कर्माच्या अनिवार्यतेवर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुढं ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेत। स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाश्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। अर्जुना, तुझ्या स्वधर्माचा विचार केलास
तरी तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण तुझा क्षात्र धर्म आहे आणि क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर परमकल्याणकारी असा दुसरा कोणताही मार्ग नाही। आत्तापर्यंत आत्मा शाश्वत आहे, आत्मा सनातन आहे, तोच एकमात्र धर्म आहे असं सांगितलं गेलं आहे। आता प्रश्न असा की तो स्वधर्म कसा? एकमात्र आत्मा म्हणजे धर्म आहे आणि तो तर अचल आहे, स्थिर आहे, मग धर्माचरण म्हणजे काय? आत्म्याकडे जाण्याचा जो मार्ग त्याला आत्मपथ असं म्हटलं जातं आणि या मार्गाकडे जाण्याची, प्रवृत्त होण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते। मनुष्य स्वभावातून उत्पन्न होणाऱ्या या क्षमतेला स्वधर्म असं म्हटलं गेलं आहे। आत्मपथावर चालणाऱ्या साधकांना त्यांच्या स्वभावाच्या क्षमतेप्रमाणे महापुरुषानं चार श्रेणीत विभागलं आहे, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण, या त्या चार श्रेणी। साधनेच्या प्राथमिक अवस्थेत प्रत्येक साधक शूद्र असतो, म्हणजेच तो अल्पज्ञ असतो। तासनतास भजनाला बसून तो एक 10 मिनिटही स्वतःसाठी प्राप्त करू शकत नाही, तो प्रकृतीचं मायाजाळही भेदू शकत नाही। या अवस्थेमध्ये महापुरुषांची सेवा केल्यास त्याच्या स्वभावात सद्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि मग तो वैश्य श्रेणीचा साधक बनतो। आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे आणि या अवस्थेत साधक या संपत्तीचा हळूहळू संग्रह करण्यास आणि गोपालन म्हणजे इंद्रियांचं रक्षण करण्यास तो सक्षम बनतो। कामक्रोध इत्यादी विकारांनी इंद्रियांची हिंसा होत असते, तर विवेक वैराग्यानं त्यांचं संरक्षण होत असतं, परंतु प्रकृतीला निर्बीज करण्याची क्षमता त्याच्यात असत नाही। क्रमशः उन्नती करता करता साधकामध्ये तिन्ही गुणांशी प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजेच क्षत्रियत्व त्याच्यामध्ये निर्माण होतं। या अवस्थेत प्रकृती आणि तिच्या विकारांना नष्ट करण्याची क्षमता साधकामध्ये निर्माण होते आणि म्हणून युद्धाला इथूनच आरंभ होतो। क्रमशः साधना करीत करीत साधक शेवटी ब्राह्मणत्वाची श्रेणी प्राप्त करतो। या अवस्थेत मनोनिग्रह, इंद्रिय दमन, धारावाही चिंतन, सरलता, अनुभव आणि ज्ञानप्राप्ती ही लक्षणं साधकामध्ये प्रकट झालेली दिसून येतात। या प्रकारे साधना करीत करीत साधक शेवटी ब्रह्ममय होऊन जातो की जिथं त्याचं ब्राह्मणत्वही उरत नाही। विदेहनगरीचा राजा जनक याच्या दरबारात महर्षी याज्ञवल्क यांनी चाक्रायण, उबस्ती, कहोल, आरुणी, उद्दालक आणि गार्गी यांच्या प्रश्नांचं समाधान करताना सांगितलं की ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण असतो। लोक, परलोक आणि समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार चालत असतो। सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अंतरिक्ष, आकाश एवढंच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे। हा तुमचा आत्मा अंतर्यामी, अमृतमय आहे, अमर आहे, तो अक्षर आहे आणि त्याच्याहून भिन्न असणार सर्व नाशवंत आहे। या मृत्यूलोकात राहणाऱ्या कोणत्याही साधकानं या अक्षर आत्म्याला न जाणता हवन केलं, तप केलं, हजारो वर्षे यज्ञकर्म केलं तरी ते सर्व कर्म व्यर्थ आहे। या अक्षर तत्वाला न जाणता जो कोणी मरतो तो दयनीय आहे, कृपण आहे, आणि जो या अक्षराचं ज्ञान प्राप्त करून घेऊन मग मरतो तो ब्राह्मण आहे असं बृहदारण्यक उपनिषदात म्हटलंय। इथं अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक आहे। श्रीकृष्ण म्हणतात जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा श्रेयस्कर कल्याणकारी मार्गच नाही। पण क्षत्रिय म्हणजे काय? प्रायः जन्मानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं समजलं जातं, म्हणजे जातीनुसार हे वर्ग पाडले गेले आहेत, यालाच चार वर्ण असं म्हणतात। परंतु हे बरोबर नव्हे। शास्त्रकारांनी स्वतः क्षत्रिय म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय हे सांगितलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी फक्त क्षत्रियाचं नाव घेतलं आहे आणि मग 18व्या अध्यायापर्यंत वर्ण म्हणजे नेमकं काय याचं समाधानकारक उत्तर दिलं आहे। या वर्णामध्ये कसं परिवर्तन झालं आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे। श्रीकृष्णांनी सांगितलं चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चारी वर्णांची सृष्टी मी निर्माण केली आहे, म्हणजे सर्व लोकांना या चार वर्णात विभागलं असं समजायचं का? श्रीकृष्ण म्हणतात नाही, गुणकर्म विभागशः, गुणांच्या माध्यमातून कर्माची चार भागात विभागणी केली। आता ज्या कर्माची विभागणी केली ते कर्म म्हणजे काय
ते पाहणं आवश्यक आहे। गुण परिवर्तनशील आहेत आणि उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात आणि राजस मधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो, तर शेवटी साधक स्वभावानं गुणानं ब्राह्मण बनतो। त्यावेळी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देणारी सर्व योग्यता त्या साधकामध्ये उपलब्ध असते। वर्णसंबंधी प्रश्नाला इथं आरंभ होतो आणि 18व्या अध्यायात तो पूर्ण होतो। श्रीकृष्णाचं म्हणणं किंवा मत असं आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात्। स्वभावतः उत्पन्न झालेल्या या धर्म प्रवृत्तीची क्षमता ज्या स्तरावरील असेल ती भले गुणरहित शूद्र श्रेणीची असली तरी ती परमकल्याणकारी असेल, कारण आपण क्रमशः तिथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करीत असतो। आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्यानं साधक नष्ट होऊन जातो। इथं अर्जुन क्षत्रिय वर्गातील साधक आहे म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, अरे तुझा स्वभावधर्म आणि स्वभावानुरूप तुझी योग्यता आणि युद्धामध्ये प्रवृत्त होण्याची तुझी क्षमता पाहून असं वाटतं की तू वृथा भय बाळगू नयेस। क्षत्रियाला याच्या इतका दुसरा कल्याणकारी मार्ग, श्रेयस्कर कर्म दुसरं कोणतंही नाही। याच विषयावर प्रकाश टाकीत योगेश्वर कृष्ण पुढे म्हणतात, यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। पार्थिव शरीराला रथ बनवून अचूक लक्ष्य वेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे आपोआप उघडलं गेलेलं स्वर्गाचं द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असत। क्षत्रिय श्रेणीतील साधकांमध्ये तिन्ही गुणांवर विजय मिळवण्याची क्षमता असते। त्यांच्यामध्ये दैवी संपदा सामावलेली असल्यानं त्यांच्यासाठी स्वर्गाचं द्वार नेहमी उघडलेलं असतं। स्वर्गलोकात भ्रमण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते। क्षेत्र क्षेत्रज्ञाचं हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असतं, कारण त्यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते। जगात अनेक लढाया होत असतात, ते सर्व संकुचित होऊन अविवेकानं लढत राहतात, अनेक जाती लढतात, परंतु या सर्व युद्धात जिंकणाऱ्यालाही शाश्वत विजय मिळत नाही। हे कसलं लढणं, हा तर सूड आहे। जो ज्याला जितका दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतो कालांतरानं तो तितकाच दबला जातो। ही कसली लढाई आणि हा कसला विजय। इथं स्वर्गप्राप्तीऐवजी इंद्रियांना पीडा देणारा शोक दुःख निर्माण होत असतं, शेवटी शरीरही नष्ट होतं। वास्तविक संघर्ष तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये असतो आणि एकदा विजय मिळवल्यावर प्रकृतीचं कायमचं नियमन होतं, म्हणजे उत्पत्तीच्या कारणाचा निरोध होतो आणि परमपुरुष परमेश्वराची प्राप्ती होते। हा असा विजय आहे की त्यानंतर पराभव नसतो। अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। तेव्हा असं हे धर्मयुद्ध की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते, असा हा धर्मयुक्त संग्राम तू केला नाहीस, तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची असणारी क्षमता तू गमावून बसशील आणि पापाचा धनी होऊन तुझी अपकीर्ती होईल। अपकीर्ती कशी होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य चाकीर्ति मरणादतिरिच्यते। सर्व लोक सतत तुझी अपकीर्ती गात राहतील। आजही पदच्युत झालेल्या महात्म्यांमध्ये विश्वामित्र, पाराशर, निमी, शृंगी यांची गणना होते। अनेक साधक साधना करीत असताना आपल्या धर्माच्या बाबत विचार करीत असतात, तेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतील याबाबतही ते विचार करतात।
कारण लोकांचं म्हणणंही साधनेला प्रेरणारूप ठरत असतं आणि साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकांना लोकांचं मत प्रेरणारूप बनत असतं, त्याला ते सहाय्यभूत ठरत असतं। अरे जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांना अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखदायक क्लेशदायक वाटते। भयाद्रणादुपरतम् मौस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। जे महारथी आजपर्यंत तुझ्या यशाची पराक्रमाची वाखाणणी करीत होते, ज्यांच्या दृष्टीनं तू महापराक्रमी होतास, ते सर्वजण तुझ्या या कृत्यानं तुला तुच्छ लेखतील। तू केवळ भीतीमुळे रणांगण सोडून पळालास असं समजून तुला ते भित्रा समजतील। हे महारथी कोण? आत्मपथाच्या मार्गावर खडतर परिश्रम घेत पुढे जाणारे साधक जसे महारथी आहेत, त्याप्रमाणेच अविद्येकडे खेचणारे काम, क्रोध, लोभ आणि मोहादी हे विकारही महारथीच आहेत। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ते सर्व महारथी तुझी किंमत कमी समजू लागतील। इतकंच नव्हे तर अवाच्य वादांश्च बहु वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्। तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची पराक्रमाची निंदा करतील आणि जे बोलू नये असं पुष्कळ बोलतील। अरे मनुष्यात एखादा दोष दिसला की चारी बाजूंनी निंदेचा आणि अपशब्दांचा त्याच्यावर वर्षाव होतो आणि बोलू नये ते बोलून लोक उपहास करतात। अरे यापेक्षा अधिक दुःखदायक काय असू शकेल? हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम् जित्वा वा भोक्षसे मही तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय। हे कुंती पुत्रा, तू युद्धात मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, स्वर्गलोकात विहार करण्याची तुझ्यात क्षमता येईल, परमेश्वरमय होण्यास सहाय्यभूत होणारी दैवी संपदा तुझ्या हृदयात पूर्णतः प्रवाहित होईल, किंवा विजयी झालास तर पृथ्वीचं राज्य भोगशील, महामहिम स्थिती तुला प्राप्त होईल। म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ। साधारणतः लोक या श्लोकाचा अर्थ असा समजतात की जर युद्धात तू मेलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल आणि जिंकलास तर या पृथ्वी तलावरील राज्य प्राप्त होईल। परंतु यापूर्वी अर्जुनानं स्पष्ट सांगितलं आहे, भगवान केवळ पृथ्वीचंच नव्हे तर त्रैलोक्याचं राज्य मला प्राप्त झालं, किंवा देवतांचं स्वामीपद म्हणजे इंद्रपदाची जरी मला प्राप्ती झाली तरी माझ्या इंद्रियांचं शोषण करणारा हा शोक जर नष्ट होणार नसेल तर मला ते काहीही नको। अरे एवढंच जर या युद्धानं मिळणार असेल तर गोविंदा, हे युद्ध कशाला करायचं? मी ते मुळीच करणार नाही। तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, अरे तू लढ, तू जिंकलास तर तुला पृथ्वीवरचं राज्य मिळेल आणि मेलास तर स्वर्ग मिळेल। म्हणजे इथं श्रीकृष्णांनी अर्जुनाला नवीन काय सांगितलं आणि काय दिलं? अर्जुन सत्य आणि श्रेयाची इच्छा करणारा शिष्य होता। त्याला सद्गुरु श्रीकृष्णांनी सांगितलं की या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील संघर्षात जर शरीराचं आयुष्य, त्याचा अस्तित्व काळ संपलेला असेल आणि त्यापूर्वी तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करू शकला नाहीत तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, म्हणजेच स्वर्गात विहार करण्याची क्षमता तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या दैवी संपदा समाविष्ट होईल आणि जर या संघर्षात तुम्ही यशस्वी व्हाल, म्हणजे शरीरासह यशस्वी व्हाल, तर तुम्हाला महिम म्हणजे सर्वात महान ब्रह्म्याच्या महिम्याचा उपभोग घेता येईल, म्हणजेच महामहिम स्थिती तुम्ही प्राप्त करू शकाल। म्हणजे जिंकलात तर सर्वस्व म्हणजे महामहिमत्व प्राप्त करू शकाल आणि हरलात तर देवत्व प्राप्त करू शकाल। म्हणजे युद्ध केल्यानं, संघर्षात भाग घेतल्यानं दोन्ही हातात लाडू प्राप्त होणार आहेत।
म्हणजे लाभातूनही लाभ आणि हानीतूनही लाभच मिळणार आहे। यावरच भर देत श्रीकृष्ण पुढे म्हणत आहेत, समदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। अर्जुना, या प्रकारे सुख दुःख लाभ हानी आणि जय पराजय हे सारखंच समजून तू युद्धाला तयार हो, असं केल्यानं तुला पाप लागणार नाही। म्हणजे इथं सुखामध्ये सर्वस्व प्राप्ती आणि दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे। लाभामध्ये महिमत्व आणि पराजयात दैवी संपदेवर अधिकार प्राप्त होईल। तेव्हा आपला लाभ आणि नुकसान यांचा साकल्यानं विचार करून तू लढायला तयार हो। लढण्यानं दोन्ही प्रकारे तुझा फायदाच आहे आणि लढण्यानं तुला पाप लागणार नाही, म्हणून तू युद्धाला तयार हो। एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधं प्रहास्यसि। हे अर्जुना, तुला इथपर्यंत सांख्य मार्गातलं ज्ञान सांगितलं, ज्ञानयोगातील बुद्धीविषयी सांगितलं। तू म्हणशील कसली बुद्धी कसलं ज्ञान, तर युद्ध कर हेच ज्ञानयोग म्हणजे काय? तर आपल्या जीवनाकडे बघून लाभहानीचा नीट विचार करावा की यात आपण जिंकलो तर महामहिम स्थिती प्राप्त होईल आणि हरलो तर देवत्व मिळेल। म्हणजे दोन्हीकडून लाभ मिळेल आणि युद्ध नाही केलं तर सर्व लोक आपला उपहास करतील, आपण भयानक रणांगणातून पळून गेलो असं समजतील आणि मग आपली अपकीर्ती होईल। अशा प्रकारे आपलं अस्तित्व समोर ठेवून विचार करणं आणि युद्ध करायला तयार होणं हाच ज्ञानयोग आहे। साधारणतः लोकांचा असा गैरसमज असतो की ज्ञान मार्गात कर्म म्हणजे युद्ध करावं लागत नाही। ते म्हणतात की ज्ञानयोगात कर्म असतच नाही, मी तर शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी चैतन्य आहे, अहम ब्रह्मास्मी, गुण गुणातच मिसळतात असं समजून ते स्वस्थ बसून राहतात। योगेश्वर श्रीकृष्णाच्या मते हा ज्ञानयोग नाही। ज्ञानयोगातही तेच कर्म करावं लागतं जे निष्काम कर्मयोगात केलं जातं। दोन्ही मार्गामध्ये फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे। ज्ञानमार्गी मनुष्य आपली स्थिती समजून आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून कर्म करीत असतो। दोन्ही मार्गात कृती आहे आणि ते कर्मही एकच आहे आणि ते कर्म दोन्ही मार्गात करावंच लागतं। केवळ कर्म करण्याचे दृष्टिकोन दोन आहेत। अर्जुना, याच विचारांना कर्मयोगाच्या संदर्भात ऐक। या ज्ञानानं कर्मबंधनाचा नाश होईल। इथं श्रीकृष्णानं कर्माचं नाव प्रथम घेतलं आहे, परंतु इथं कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं नाही। कर्म म्हणजे काय सांगितलेलं नसलं तरी त्या कर्माची विशेषता वैशिष्ट्य यावर त्यांनी पुढे प्रकाश टाकला आहे। नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभिलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही। यामध्ये निष्काम भावानं कर्म केलेलं असल्यानं मर्यादित कर्मफलाचा दोष इथं उत्पन्न होत नाही। तेव्हा या निष्काम कर्माचं म्हणजेच या कर्मयोगाचं या धर्माचं अल्प आचरणही जन्म मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करतं। तुम्ही हा कर्मयोग समजून घ्या, याप्रमाणे थोडं तरी आचरण करा, बीज रुजवा। अर्जुना, हे बीज कधीच नष्ट पावत नाही। या जड प्रकृतीमध्ये या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते किंवा ते सत्य पूर्णपणे नष्ट करण्याचं
कसलं शस्त्रही तिच्याजवळ नसतं। प्रकृती त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडी अडवणूक करू शकते, परंतु आरंभिलेल्या कर्माला नष्ट करू शकत नाही। पुढे श्रीकृष्ण म्हणतात की अगदी महाभयंकर पापी सुद्धा या ज्ञानरूपी नौकेनं निस्संदेह तरून जाऊ शकतो। नेमकी हीच गोष्ट इथं सांगितली आहे। ते म्हणतात, हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाचं बीजारोपण कर। या बीजाचा कधीही नाश होत नाही किंवा यात कर्मयोगानं विपरीत फळरूपी दोषही प्राप्त होत नाही। स्वर्ग रुद्धी सिद्धी तुम्हाला देऊन हा योग तुम्हाला मध्ये सोडून देत नाही, आणि तुम्ही जरी का हा योग मध्ये सोडून दिलात तरी तो तुमचा उद्धारच करतो। या धर्माचं, या निष्काम कर्मयोगाचं अल्पस आचरण जन्म मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करतं। अनेक जन्म संसिद्धस्ततो याति पराम गतिम। हा कर्मयोग अनेक जन्मानंतरही मनुष्याला परमगतीकडेच नेतो। याच संदर्भात श्रीकृष्ण पुढे म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। निष्काम कर्मयोगात एकच व्यवसायात्मक म्हणजेच निश्चयात्मक बुद्धि असते, आणि निश्चय तसंच परिणामही एकच असतो। यामुळे आत्मिक संपत्तीचा विकास होतो। ही आत्मिक संपदा स्थिर असते। ही आत्मिक संपदा प्रकृतीच्या द्वंद्वामध्ये हळूहळू स्थापित करणं यालाच व्यवसाय किंवा निश्चय म्हणतात। परंतु ज्यांच्याजवळ ही निश्चयात्मक बुद्धी नसते, म्हणजे जे लोक अनेक प्रकारच्या इच्छा ठेवतात, ते लोक भजन पूजन करू शकत नाहीत असं श्रीकृष्णांचं म्हणणं आहे। कारण त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात। यामि मां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति। हे पार्था, विषयभोगात तत्पर असणारे, वेदाच्या अर्थवादात रस असणारे, स्वर्गसुख हेच परमलक्ष्य मानून त्याखेरीज दुसरं मोठं सुख नाही असं समजणारे आणि सांगणारे, तुटपुंज ज्ञान असणारे असे अविवेकी लोक, जन्ममृत्यू फल देणारी आणि भोग तसंच ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधात जिच्यामध्ये पुष्कळ कर्म सांगितलं आहे अशी वेदवचनं सांगतात, आणि वेदाच्या पुष्पित रोचक वाणीच्या आधारानं ते बोलतात। या अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते, त्यामुळे ते कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना प्रमाण मानतात, स्वर्गाला श्रेष्ठ समजतात। त्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्यानं ते अनेक कर्मकांडात मग्न असतात। ते परमेश्वराचं नाव घेत असतात, परंतु विविध कर्मकांड करीत असतात। मग ही कर्मकांड अनेक प्रकारची कर्मानुष्ठानं म्हणजे कर्म नव्हे का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही, कर्मकांड म्हणजे कर्म नव्हे। मग ती एक निश्चित क्रिया आहे का? यावर त्यांनी इथं काही सांगितलेलं नाही। ते एवढंच इथं म्हणतात की अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्यानं विविध प्रकारच्या कर्मकांडात ते व्यस्त असतात, आणि त्यासाठी वेदवाक्याचं प्रमाण देऊन रोचक वाणीत ते आपलं म्हणणं व्यक्तही करतात। मग याचा परिणाम काय होतो? भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परित चेतसां व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते। अर्जुना, वेदाच्या अर्थवादात मग्न झालेल्या आणि वेदवाक्य प्रमाण मानून रोचक वाणीत बोलणाऱ्या लोकांच्या वाणीनं प्रभावित झालेल्या लोकांची विवेकबुद्धी नष्ट होते। त्यांना काहीही प्राप्त होत नाही।
त्या वाणीनं मोहित झालेले लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त होतात. अशा पुरुषांच्या अंतःकरणात कार्याकार्याचा निश्चय करणारी बुद्धी उद्भवत नाही. भगवंताच्या ठिकाणी दृढ होणारी स्थिर होणारी बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही. अशा या अविवेकी लोकांची वाणी कोण ऐकतं? तर भौतिक विषय भोगात इंद्रिय भोगात आणि ऐश्वर्यात जे आसक्त झालेले आहेत तेच लोक अविवेकी लोकांचं बोलणं ऐकतात. अधिकारी विवेकी स्थिर बुद्धीचे लोक त्यांच्या बोलण्यानं मोहित होत नाहीत, परंतु अविवेकी लोक मात्र मोहित होतात आणि त्यामुळं आत्मसुख देणारी आदितत्वात प्रवेश देणारी निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही. त्याचं चित्र आत्मज्ञानात कधीही स्थिर होऊ शकत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की वेदवाद रतः, जे वेदाच्या अर्थवादात मग्न असतात तेही चूक करतात का? यावर श्रीकृष्ण म्हणतात, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या तीन गुणांबाबतीतच प्रतिपादन करतात. त्यांच्या पुढचं त्यांनाही माहीत नसतं. तेव्हा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, तू त्रिगुणातीत हो, त्रिगुणांच्या अनुभवाच्या पलीकडे जा. पण कशा प्रकारे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, निर्द्वंद्वहा, सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्विक गुणांनी संपन्न, योगक्षेमादी स्वार्थात न पडता, म्हणजेच त्यासंबंधीच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तो ब्रह्म म्हणजे काय ते जाणू शकतो आणि ब्रह्माला जाणतो तोच विप्र होय. यावानर्थ उदपानी सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. चोहकडून परिपूर्ण भरलेलं जलाशय प्राप्त झालेल्या मनुष्याला लहान जलाशयाची जेवढी उपयुक्तता जेवढं प्रयोजन असेल तेवढंच ब्रह्म जाणणाऱ्या ज्ञानसंपन्न ब्राह्मणाला वेदांचं प्रयोजन असतं. तात्पर्य हेच की जो वेदार्थाचा विचार करून त्यातील इष्ट तेवढंच ग्रहण करतो, म्हणजेच जो वेदांच्या पलीकडे जातो आणि जो ब्रह्माला जाणतो तोच ब्राह्मण होय. तेव्हा हे अर्जुना, तू सुद्धा असा सात्विक गुणांनी संपन्न होऊन वेदांच्या पलीकडे जा आणि ब्राह्मण बन. अर्जुन जन्मानं क्षत्रिय होता आणि इथं श्रीकृष्ण म्हणतात ब्राह्मण बन, हे कसं काय? ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी वर्ण म्हणजे मनुष्य स्वभावातील क्षमतेचं सामर्थ्याचं नाव आहे. हे वर्ण कर्मप्रधान आहेत, ते जन्मानं रूढ होणारी रूढी नव्हे. ज्याला गंगेत डुंबण्याची संधी मिळाली त्याला क्षुद्र जलाशयाचं काय प्रयोजन? त्याप्रकारे ज्यानं ब्रह्माला साक्षात जाणलं आहे त्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला, त्या ब्राह्मणाला वेदांचं तेवढंच महत्व असतं, तेवढंच त्याचं त्यांना प्रयोजन असतं. मात्र त्यांची गरज तर असतेच, कारण मागून येणाऱ्यांना त्यांची गरज असते. आता इथून कर्मयोगाच्या चर्चेला आरंभ होईल, म्हणजे कर्म करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे याचं यापुढे श्रीकृष्णांनी प्रतिपादन केलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलहेतुर्भुर्माते संगोस्त्वकर्मणि. अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करणं एवढाच आहे, कर्म फलाचा तुला अधिकार नाही. अरे तू असं समज की तू केलेल्या कर्मापासून फळ मिळणारच नाही, म्हणजे तू कर्मफळाला हेतुभूत होऊ नकोस. म्हणजेच माझ्या कर्माचं अमुक फळ मला मिळावं असा हेतू तू मनात ठेवू नकोस आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस.
म्हणजेच कर्माबद्दल अश्रद्ध बनू नकोस। योगेश्वर श्रीकृष्णाने 39व्या श्लोकात प्रथम कर्माचा उच्चार केला, परंतु तिथे हे कर्म म्हणजे काय आणि ते कसं करावं हे सांगितलं नाही। त्या कर्माच्या वैशिष्ट्यांवर या श्लोकात विवरण केलं आहे। एक, हे अर्जुना, अशा प्रकारच्या कर्मामुळे तू सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होशील। दोन, अर्जुना, या कर्मात बीजाचा नाश होत नाही। कर्माचा आरंभ केल्यानंतर त्या कर्माला नष्ट करण्याची शक्ती प्रकृतीजवळ नाही। तीन, अर्जुना, स्वर्ग रुद्धिसिद्धी प्राप्त करून देणारे मर्यादित फलरूपी दोषही या कर्मामध्ये नाहीत। चार, या कर्माच्या अल्प आचरणानं मनुष्याचा जन्म मृत्यूसारख्या भयावह संकटातून बचाव होतो, त्याचा उद्धार होतो। परंतु श्रीकृष्णांनी हे कर्म आहे कसं हे अद्याप सांगितलेलं नाही। ते याच अध्यायातील 41व्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे। पाच, अर्जुना, यात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, कृतीही एकच असते। ज्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते त्यांच्या क्रियाही अनेक असतात। असे लोक भगवंताचं भजन करू शकत नाहीत का? यावर श्रीकृष्ण म्हणतात की अनंत भेदांनी युक्त असणाऱ्या लोकांच्या बुद्धीला अनेक शाखा फुटलेल्या असतात आणि हे लोक वेदांच्या पुष्पक रोचक वाणीत त्या क्रियांचं प्रतिपादन करत असतात। या त्यांच्या वाणीचा प्रभाव ज्यांच्यावर पडतो त्यांची बुद्धी नष्ट होते। म्हणून निश्चयात्मक क्रिया एकच असते, परंतु इथं ती क्रिया कोणती ते मात्र सांगितलेलं नाही। 47व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करण्याचाच तुला अधिकार आहे, पण त्याचं फळ भोगण्याचा किंवा फळाची अपेक्षा करण्याचा तुला अधिकार नाही। तेव्हा तू फळाची आसक्ती धरू नकोस आणि कर्म करण्यात अश्रद्ध बनू नकोस। निरंतर आत्म्याच्या ठिकाणी रत राहा। परंतु कर्म म्हणजे काय हे इथं सांगितलेलं नाही। साधारणतः लोक हा श्लोक उद्धृत करतात आणि म्हणतात, काहीही करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका, बस झाला निष्काम कर्मयोग। पण श्रीकृष्णांनी अद्याप कोणतं कर्म करावं हे सांगितलेलं नाही। इथं फक्त कर्म काय देतं आणि ते करताना कोणती दक्षता घ्यावी यावर श्रीकृष्णांनी फक्त प्रकाश टाकला आहे। मूळ प्रश्न कर्म म्हणजे काय तो अजून तसाच आहे। त्याचं विवरण श्रीकृष्णांनी अध्याय 3 आणि 4 मध्ये केलं आहे। योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। हे धनंजया, कर्मफलाची आसक्ती सोडून, अभिलाषा सोडून, यशापयशाविषयी समतोल बुद्धी ठेवून तू कर्म कर। कोणतं कर्म? तर निष्काम कर्म कर। समत्वं योग उच्यते म्हणजे मनाच्या या समतोलपणालाच योग असं म्हणतात। ज्या कर्माविषयी मनात विषम भावना नाही त्याला समबुद्धी असं म्हणतात। रुद्धिसिद्धी किंवा कर्माविषयीची आसक्ती मनाचा समतोलपणा बिघडवत असतात। फळाची इच्छा, फळाची अभिलाषा मनात विषमता निर्माण करत असतात। त्यासाठी अर्जुना फळाची अभिलाषा धरू नकोस, पण कर्म करण्यात अश्रद्धही होऊ नकोस। समोर दिसलेल्या किंवा न दिसणाऱ्या सर्व वस्तूंविषयीच्या आसक्तीचा त्याग करून कर्मापासून होणारी प्राप्ती अप्राप्ती यांचा विचार न करता फक्त योगमुक्त होऊन तू कर्म कर। योगामुळे चित्त विचलित होत नाही। योग ही एक परमस्थिती आहे आणि ती प्रारंभिक स्थितीही आहे। प्रारंभी आपली दृष्टी लक्ष्यावर असायला हवी, म्हणून योगावर दृष्टी ठेवून कर्माचं आचरण केलं पाहिजे। समत्व भाव म्हणजे पूर्ण किंवा अपूर्ण कर्माबद्दल समभाव ठेवणं, यालाच योग म्हणतात। कर्माच्या यशापयशानं ज्यांची बुद्धी विचलित बनत नाही, ज्यांच्या मनात हर्षखेद म्हणजेच विषमभाव निर्माण होत नाही, त्या समबुद्धीलाच योग असं म्हणतात। विषमस्थितीत मनाचा समतोल बिघडत नाही म्हणून याला समत्व योग असं म्हणतात। सर्व अभिलाषांचा इथं त्याग आहे म्हणून याला निष्काम कर्मयोग असं म्हटलं गेलं आहे। कर्म करावयाचं आहे म्हणून त्याला कर्मयोग म्हटलं जातं।
इथं कर्म करताना कृष्णार्पण वृत्ती ठेवावी लागते। ही कृष्णार्पण वृत्ती म्हणजे समर्पणाची वृत्ती, यामुळे या प्रक्रियेला योग असं म्हणतात। या कर्मयोगात बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावं लागतं, कारण यशापयशाविषयी मनाचा समतोल ठेवणं, कर्माविषयी आसक्ती न ठेवणं, कर्मफलाची अभिलाषा न राखणं महत्वाचं असतं, आणि यालाच निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग असं म्हणतात। दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः। हे धनंजया, अवरम कर्म म्हणजे निकृष्ट कर्म, हे निकृष्ट कर्म म्हणजेच आसक्तियुक्त कर्म, ते बुद्धियोगापासून फार दूर आहे। फलाची अभिलाषा ठेवणारे कृपण असतात, ते आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये कधीच रत होत नाही। तेव्हा समत्व बुद्धियोगाचा आश्रय कर। अरे, इच्छेप्रमाणे फळ मिळालं तरी त्यात कल्याण कुठून असणार? साधकानं तर मोक्षाचीही अभिलाषा ठेवता कामा नये, कारण वासनांपासून मुक्त होणं यालाच तर मोक्ष म्हणतात। फलप्राप्तीच्या चिंतनानं साधकाचा वेळ वृथा वाया जातो, आणि फल प्राप्त झाल्यावर त्यामध्येच साधक गुंतून पडतो, त्याची साधना तिथंच समाप्त होते। मग पुढं तो भगवंताचं भजन पूजन काय करणार? तिथूनच तो विचलित होतो, कुमार्गाला लागतो। म्हणून समत्व बुद्धीनं योगाचं आचरण करा। ज्ञान मार्गालाही श्रीकृष्णानं बुद्धियोग म्हटलं होतं आणि सांगितलं होतं की अर्जुना, हा बुद्धियोग तुला ज्ञानयोग सांगताना सांगितला होता, आणि इथं निष्काम कर्मयोगालाही बुद्धियोग म्हटलं आहे। वस्तुतः दोन्हीमधील दृष्टिकोन वेगळा आहे। ज्ञानयोगात लाभहानीचा विचार करून त्याची चिकित्सा करून आचरण करावं लागतं, आणि म्हणून हे अर्जुना, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय ग्रहण कर, कारण फलाची अभिलाषा ठेवणारे फार कृपण असतात। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम्। साम्य बुद्धीनं युक्त असणारे पुरुष या लोकीस पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टींचा त्याग करतात, ते त्यात बद्ध होऊन राहत नाहीत। म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो। योग कर्म सुकौशलम म्हणजे कर्माचरणात समत्व बुद्धिरूप योग साधणं हे खरं कौशल्य आहे। या जगात कर्म करण्याच्या दोन पद्धती रूढ आहेत। लोक कर्म करून फलाची अपेक्षा करतात, किंवा फल मिळालं नाही तर ते कर्म करूच इच्छित नसतात। योगेश्वर श्रीकृष्णांनी या प्रकारच्या कर्मांना बद्धकारक समजलं असून आराधनेला ते एकमात्र कर्म समजत आहे। या अध्यायात त्यांनी कर्माचा केवळ उच्चार केला आहे। तिसऱ्या अध्यायातील सुरुवातीच्या श्लोकात त्याची परिभाषा दिली, आणि चौथ्या अध्यायात कर्माचं स्वरूप विस्तारानं सांगितलं आहे। प्रस्तुत श्लोकात श्रीकृष्णांनी सांसारिक परंपरेनं युक्त असणारं कर्म बाजूला ठेवून कर्म करण्याची कला सांगताना म्हणतात, तुम्ही अत्यंत श्रद्धायुक्त भावनेनं कर्म करा, परंतु फलाचा मात्र स्वेच्छेनं त्याग करा। मग कर्म कुठं जाईल? कर्म करणाऱ्याचं हे तर कौशल्य आहे। निष्काम साधकाची समग्र शक्ती अशा प्रकारची कर्म करण्यात खर्च होत असते। आराधना करायला शरीराची गरज असते, परंतु केवळ कर्मच करायची काय? ही जिज्ञासा सुद्धा स्वाभाविक आहे। अन्यथा सदैव कर्मच करायचं की त्याचा काही परिणामही असू शकतो। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। अरे, बुद्धियोगी असे ज्ञानी पुरुष भौतिक कर्मापासून निर्माण झालेल्या फलाचा त्याग करून
जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतात आणि अत्यंत निर्दोष दुःखरहित असं अमृतमय स्थान प्राप्त करतात। अर्जुनाची दृष्टी त्रैलोक्याचं साम्राज्य आणि स्वर्गातील इंद्रपद इथपर्यंत सीमित होती। या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो युद्ध करायला तयार होत नव्हता। इथं श्रीकृष्ण एक नवीन गोष्ट त्याला सांगतात की आसक्तिरहित कर्माद्वारा अनामय दुःखाच्या पलीकडील ब्रह्मानंद देणारं असं पथ प्राप्त होतं। निष्काम कर्मयोगानं परमपदाची प्राप्ती होते, जिथं मृत्यूला प्रवेश नाही अशा अढळ स्थानाची प्राप्ती होते। परंतु अशा प्रकारचं कर्म करण्याची मनाची वृत्ती केव्हा होईल? यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। हे अर्जुना, जेव्हा तुझी अर्थात साधकाची बुद्धी मोहरूपी दलदलीतून बाहेर पडेल, जेव्हा तिला धन संतती आणि प्रतिष्ठा यांचा लेशमात्र मोह राहणार नाही, या सर्व गोष्टींबाबत असणारी आसक्ती नाहीशी होईल, त्यावेळी जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकशील। तसंच ऐकलेल्या तत्वानुसार तुझ्यात वैराग्य भावना निर्माण होईल, त्याप्रमाणे तू आचरण करू लागशील। अजूनही जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकत नाहीस, मग आचरण करण्याचा तर प्रश्नच नाही। तेव्हा ही योग्यता केव्हा प्राप्त होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धि तदा योगमवाप्स्यसि। अनेक प्रकारच्या वेदवाक्यांमुळे आणि वेदातील कर्मफलांच्या श्रवणामुळे विचलित झालेली चंचल झालेली तुझी बुद्धी जेव्हा निश्चल होऊन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला बुद्धियोगाची प्राप्ती होईल। ज्याला अनामय परमपद म्हणतात ती समत्व स्थिती तुला प्राप्त होईल। हीच योगातील परमस्थिती आहे आणि हीच अप्राप्याची प्राप्ती आहे। वेदांपासून ज्ञान तर प्राप्त होतच, परंतु श्रीकृष्ण म्हणतात श्रुतिविप्रतिपन्ना, वेदातील अनेक सिद्धांत कर्मफल ऐकून बुद्धी विचलित होते। सिद्धांत तर अनेक जण ऐकतात, पण जे ऐकणं योग्य आहे ते मात्र लोक ऐकत नाहीत। अशी ही चंचल बुद्धी जेव्हा समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला योगातील सर्वोच्च असं अमृतपद प्राप्त होईल। श्रीकृष्णाच्या या बोलण्यानं अर्जुनाची जिज्ञासा जागृत होणं स्वाभाविक होतं। समाधी सुखाची प्राप्ती करून घेणारे महापुरुष कसे असतात? त्यांची बुद्धी स्थिर असते म्हणजे कशी असते? स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली, म्हणून त्यानं प्रश्न केला। अर्जुन उवाच, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्। समाधियते चित्तं यास्मिन् स आत्मा एच समाधिः। ज्या ठिकाणी चित्ताला निरंतर समाधान प्राप्त होतं तो आत्मा म्हणजेच समाधी होय। अनादि तत्वामध्ये जो समत्व प्राप्त करतो, समत्व बुद्धीने वागतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात। अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधी स्थितीत असणाऱ्या स्थिर बुद्धी असणाऱ्या महापुरुषाची काय लक्षणं आहेत? स्थितप्रज्ञ पुरुष कसा बोलतो? तो कसा बसतो? तो कसा चालतो? अर्जुनाने हे चार प्रश्न विचारले, त्यावर स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, श्री भगवान वाच, रजहाति यदा कामान्
सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते। हे पार्था, मनुष्य जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्याग करून तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट असतो अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। सर्व वासनांचा त्याग केल्यानंतरच आत्म्याचं दर्शन होतं अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। मनामध्ये असलेल्या इच्छांचा त्याग केल्यानंतर आत्म्याचा साक्षात्कार होत असतो अशा आत्माराम आत्मतृप्त महापुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। दैहिक दैविक आणि भौतिक दुःखांनी ज्याचं मन विषण्ण होत नाही, सुख प्राप्त झाली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो आणि ज्यांचे मोह भय क्रोध हे नष्ट झालेले असतात, मानसिक तर्क करण्याचा टप्पा ज्यानं ओलांडलेला असतो अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावं। स्थितप्रज्ञाची अन्य लक्षणं सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, यः सर्वत्रानभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जो पुरुष सर्वत्र स्नेह रहित झालेला असतो, म्हणजे जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो, शुभ किंवा अशुभ प्राप्त झालं असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं। जे परमात्म स्वरूप आहे, जे मनाला परमात्म्याची आस लावतं ते शुभ, आणि जे जड प्रकृतीकडे नेतं मनाला आसक्त करतं ते अशुभ आहे असं समजावं। परंतु स्थितप्रज्ञ पुरुष मात्र सानुकूल परिस्थितीनं ना प्रसन्न होतो ना प्रतिकूल परिस्थितीनं तो विषण्ण बनतो, कारण प्राप्त होणाऱ्या वस्तू त्याला स्वतःपेक्षा भिन्न वाटत नाही, कारण त्याविषयी तो संपूर्ण निरीच्छ झालेला असतो। तर पतित करणारे विकारही त्याला विचलित करू शकत नाहीत, म्हणजेच साधनेचं त्याला आता काही प्रयोजन उरलेलं नसतं अशा व्यक्तीलाच स्थितप्रज्ञ म्हणतात। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ज्या प्रकारे कासव आपल्या अवयवांना आवरून घेऊ शकतं त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ व्यक्ती स्थिर असल्यामुळं आपल्या चंचल इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेऊ शकते। पुढे धोका दिसताच, संकट दिसताच कासव ज्याप्रमाणे आपलं डोकं आणि पाय आवरून घेतं, त्याप्रकारे तो पुरुष विषयांमध्ये आसक्त होणाऱ्या आपल्या इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेऊन आपल्या हृदयरूपी देशात त्यांना बंदिस्त करून ठेवतो। त्यावेळी त्याची बुद्धी स्थिर असते, परंतु कासवाचं इथं फक्त उदाहरण आहे, कारण संकट टळताच कासव आपली इंद्रिय पुन्हा पसरून असतं। मग स्थितप्रज्ञ महापुरुष पुन्हा विषयात आसक्त होतो का? यावर श्रीकृष्ण म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। विषयांपासून इंद्रियांचा निग्रह करणाऱ्या पुरुषाचे विषय निवृत्त होतात, कारण त्या विषयांचं तो ग्रहण करीत नाही, परंतु त्याची विषयांबद्दल असणारी गोडी मात्र नाहीशी होत नाही, ती मनात चळवळत असते। पण विषयांपासून सर्व इंद्रियांना आवरून घेणाऱ्या निष्कामी पुरुषाला परमदृष्ट्वा परमतत्व परमात्म्याचा साक्षात्कार होताच ही त्याची गोडीही नाहीशी होते। महापुरुष कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना आवरून पुन्हा पसरत नाही,
एकदा इंद्रियांना आवरून घेतलं की त्याची प्रवृत्तीच तिथे संपते, संस्कार संपतात, पुन्हा ते उद्भवत नाही। निष्काम कर्मयोगाच्या आचरणाद्वारा परमात्म्याच्या परमसाक्षात्काराबरोबरच त्या पुरुषाची विषयांबद्दल असणारी ओढ नष्ट होत असते। साधारणतः ध्यान मार्गावर मार्गस्थ असणारा साधक हठयोगाने इंद्रियांचा निग्रह करून तो विषयांपासून निवृत्त होत असतो, परंतु त्याच्या मनामध्ये त्याचं चिंतन सुरू असतं। ही त्याची विषयांबद्दलची आसक्ती परम दृष्ट्वा परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर नाहीशी होते, त्यापूर्वी ती नाहीशी होत नाही। पूज्य महाराज या संबंधीची स्वतःच्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगत असत। गृहत्याग करण्यापूर्वी 3 वेळा आकाशवाणी झाली होती। आम्ही विचारलं, महाराज आपल्यासाठी आकाशवाणी का झाली, आमच्यासाठी कधी झाली नाही? तेव्हा महाराज उत्तरले, हो ई शंका मोडुके भई रही, म्हणजे माझ्याही मनात ही शंका आली होती। मग मला प्रत्यंतर आल्यावर समजलं की गेल्या 7 जन्मांपासून मी साधूच आहे। पहिल्या 4 जन्मात तर मी फक्त साधूचा वेश धारण केला होता। कपाळावर टिळा लावून, अंगाला विभूती फासून, हातात कमंडळू घेऊन मी भ्रमण करीत असे। योगक्रियेची मला काहीच माहिती नव्हती, परंतु गेल्या 3 जन्मांपासून साधू जसा असायला हवा तसा मी साधू आहे। माझ्यात योगक्रिया जागृत होती। गेल्या जन्मापासून मन भवसागर पार होऊ लागलं होतं, विषयांबद्दलची आसक्ती नष्ट होऊ लागली होती। परंतु 2 इच्छा मनात जागृत होत्या, स्त्री आणि गांजा यांचा उपभोग घेण्याची इच्छा अतृप्त राहिली होती, म्हणून मला जन्म घ्यावा लागला। जन्म घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी देवानं माझ्या अतृप्त इच्छा पूर्ण करून मला निवृत्त केलं। 2-3 इच्छित गोष्टींचा स्वाद चाखायला दिला आणि मग मला साधू बनवून टाकलं। हीच गोष्ट इथं श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियांच्या द्वारे विषयभोग ग्रहण न करणारे पुरुष सुद्धा विषयांपासून निवृत्त होतात, परंतु साधनेद्वारा परमपुरुष परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतल्यानंतर विषयांबाबत मनात असणारी ओढ नाहीशी होते। आणि म्हणून जोपर्यंत त्या परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत कर्म करावं लागतं। रामचरित मानसात म्हटलंय, उरकचु प्रथम वासना रही, प्रभुपद प्रीती सरित सोबही। इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणं, आवरून घेणं कठीण आहे। याबाबत श्रीकृष्ण म्हणतात, यत तो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्यासाठी निग्रहाने प्रयत्न करीत असलेल्या विवेकी ज्ञानी पुरुषांच्या मनालाही ती उच्छृंखल इंद्रिय जबरदस्तीने ओढून नेतात, तेव्हा त्यासाठी तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। अर्जुना, इंद्रियांचं दमन करून योगयुक्त होऊन चित्त माझ्या ठिकाणी समर्पण करून तू मला शरण ये, कारण ज्या पुरुषांची इंद्रिय त्याच्या स्वाधीन असतात त्याची बुद्धी स्थिर आहे असं समज। या ठिकाणी योगेश्वर कृष्ण योग साधनेत अडसर रूप ठरणाऱ्या इंद्रियांचा निषेध करीत साधनेच्या विधायक पैलूवर भर देत आहेत। केवळ संयम आणि निषेध करून इंद्रिय संपूर्ण स्वाधीन राहत नाहीत, ती संपूर्ण वश होत नाहीत, आणि म्हणून समर्पणाबरोबर त्या परमेश्वराचं इष्टचिंतन सुद्धा अत्यंत अनिवार्य आहे। इष्टचिंतन नसेल तर मनात विषयांचं चिंतन केलं जाईल आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात ते श्रीकृष्णांच्याच शब्दात पाहू। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो भिजायते। विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला विषयाविषयी आसक्ती निर्माण होते, आसक्तीमुळे काम निर्माण होतो, आणि कामपूर्तीमध्ये जर काही व्यवधान आलं, अडचण निर्माण झाली, तर क्रोध निर्माण होतो। आता हा क्रोध कोणाला जन्म देतो?
क्रोधाद् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृति विभ्रमः, स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। क्रोधामुळे विवेकाची कास सुटून जाते, तिथे अविवेकी निर्माण होतो, नित्य अनित्य वस्तूचा विचार राहत नाही, कार्याकार्याविषयीचा विवेक राहत नाही, संमोह निर्माण होतो, या संमोहापासून अविवेकापासून स्मृतिभ्रंश होतो, विस्मरण होतं, जसं अर्जुनाला झालं होतं। भ्रमतीव च मे मनः, काय करू आणि काय नको याचा मी निर्णय घेऊ शकत नाही। विस्मरणानं स्मृती भ्रमिष्ट होण्यानं योगपरायण बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाल्यानं त्या पुरुषाच्या सर्वस्वाचा नाश होतो। इथं श्रीकृष्णांनी विषयांचं चिंतन करू नये यावर भर दिला आहे। साधकानं ईश्वराच्या नामरूपाचं, त्याच्या लीलांचं, ईश्वरधामाचं सतत चिंतन केलं पाहिजे। आपलं मन बुद्धी त्याच्या ठिकाणी समर्पित केली पाहिजे। जर ईश्वर साधनेत टाळाटाळ केली, आळस केला, तर चंचल मन पुन्हा विषयांकडे खेचलं जाईल। या विषयांच्या चिंतनानं त्यांच्याविषयी पुन्हा आसक्ती निर्माण होईल। आसक्तीमुळं त्या विषयाची कामना साधकाच्या अंतर्मनात उत्पन्न होईल। या कामनापूर्तीमध्ये काही विघ्न, काही अडचण निर्माण झाली तर मग क्रोध निर्माण होईल। क्रोधापासून अविचार, अविचारापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशापासून बुद्धी नष्ट होते। निष्काम कर्मयोगालाच बुद्धियोग असं म्हटलं जातं, कारण मनात अभिलाषा निर्माण होऊ नये, फलाची अपेक्षा ठेवू नये। अभिलाषा निर्माण झाल्यानंच बुद्धियोग नष्ट होतो। या सर्व गोष्टींचा विचार बुद्धीच्या पातळीवर करावयाचा असतो। विनयपत्रिका या ग्रंथात म्हटलंय, साधन करिय विचारहीन मनशुद्ध होय नाही तैसे। म्हणून विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण विचारहीन पुरुष श्रेय साधनांपासून भ्रष्ट होतो, त्याच्या सर्वस्वाचा नाश होतो। विषयाभिमुख साधकाची अशी अवस्था होत असते, परंतु ज्याची इंद्रिय त्याच्या पूर्ण ताब्यात असतात त्यांना कोणती गती प्राप्त होते हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। प्रीती आणि द्वेषरहित तसंच पूर्णपणे स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा आणि ज्याचं मन त्याच्या पूर्णपणे स्वाधीन आहे, अशा आत्मानंदात तल्लीन असणाऱ्या आणि शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहणाऱ्या पुरुषाला मनाची प्रसन्नता प्राप्त होते। अशा महापुरुषाला कशाचाच विधिनिषेध असत नाही, त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशुभ असत नाही की जिच्यापासून त्यानं स्वतःचा बचाव करावा, किंवा ज्या गोष्टीची त्यानं अभिलाषा धरावी अशी काही शुभ गोष्टही त्याच्यासाठी असत नाही। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो याशु बुद्धि पर्यवतिष्ठते। भगवत स्वरूप झालेल्या पुरुषाचं चित्त प्रसन्न झालं असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो। दुःखालयम अशाश्वतम, त्याला संसार असार वाटतो, तुच्छ वाटतो, आणि मग प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धी परमात्म स्वरूपी लवकर स्थिर होते। परंतु जो योगयुक्त असत नाही त्याचं वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांति अशांतस्य कुतः सुखम्। योग साधन रहित पुरुषाच्या अंतःकरणात निष्काम कर्मयुक्त बुद्धी असत नाही, त्याच्या अंतःकरणात भाव असत नाही, म्हणजे त्याचं मन आत्मस्वरूपी स्थिर असत नाही। जो असा भावना रहित आहे अशा पुरुषाला शांती कुठून मिळणार, आणि जो अशांत आहे, शांतीरहित आहे, त्याला सुख कुठून प्राप्त होणार?
योग साधना केल्यानं काही प्रत्यंतर आल्यानंतरच स्थिर बुद्धीची इच्छा निर्माण होते. जाने बिनुन होई परतीती, भावनेशिवाय शांती मिळत नाही आणि शांतीरहित पुरुषाला सुखाची अर्थात शाश्वत सनातनाची प्राप्ती होत नाही. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव भलतीकडेच ओढून नेली जाते, त्याप्रमाणे विषयांच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहतं ते एक इंद्रिय जरी स्वतःची तृप्ती करण्यात गुंतलं असलं तरी बुद्धीला हरण करतं. म्हणून साधकानं योगाचं आचरण अवश्य करावं. आचरणावर भर देताना श्रीकृष्ण म्हणतात, तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तेव्हा हे महाबाहो अर्जुना, इंद्रियांच्या विषयांपासून ज्याची इंद्रिय सर्व बाजूंनी आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर आहे असं समजावं. इथं बाहू हे कार्यक्षेत्राचं पराक्रमाचं प्रतीक आहे. परमेश्वराला महाबाहू तसंच अजानुबाहू असं म्हटलं आहे. ईश्वर हातापायांशिवाय सर्वत्र संचार करीत असतो. जो ईश्वर स्वरूप बनतो त्यालाही महाबाहू असंच म्हटलं जातं. म्हणून इथं कृष्णाला आणि अर्जुनाला दोघांनाही महाबाहू म्हटलं आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनि. सर्व प्राणीमात्रांसाठी तो परमात्मा रात्रीप्रमाणे आहे, कारण तो दिसत नाही, तिथं विचार काम करीत नाही, म्हणून तो रात्र सदृश आहे. त्या निशारूप परमात्म्यामध्ये संयमी पुरुष चांगल्या प्रकारे चालू शकतो, पाहू शकतो, जागू शकतो, कारण तिथं त्याची पकड असते. योगी पुरुष इंद्रियांचं नियमन करून त्या संयमाद्वारे त्याच्या ठिकाणी प्रवेश मिळवतो. ज्या नश्वर सांसारिक सुखभोगासाठी सर्व प्राणी रात्रंदिवस परिश्रम करतात तीच योग्यांसाठी रात्र असते. रमा विलासु राम अनुरागी तजत बमन जिमि जन बडभागी असं रामचरित मानसात म्हटलंय. जो योगी परमार्थ मार्गात निरंतर दक्ष आणि भौतिक इच्छांमध्ये संपूर्णपणे निस्पृह असतो तोच परमेश्वर स्वरूप होऊ शकतो. तो या जगात राहत असला तरी इथले भौतिक पाश त्याला बद्ध करू शकत नाही. महापुरुषाच्या आचरणाचं वर्णन करताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे पाण्यानं परिपूर्ण असलेल्या समुद्रात नद्यांचं पाणी सर्व बाजूंनी वेगात प्रवेश करतं पण समुद्रावर परिणाम होत नाही, त्याचप्रकारे परमात्मस्वरूपी स्थिर असणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये सर्व विकार त्याची शांती विचलित न करता प्रवेश करतात. अशा पुरुषाला परमशांती प्राप्त होत असते. विषयभोगांची अभिलाषा राखणाऱ्याला अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही. भयंकर वेगानं सुसाट वाहणाऱ्या नद्या शेतं नष्ट करीत अनेकांचा बळी घेत गावं बुडवीत हाहाकार माजवीत अत्यंत वेगानं समुद्रात प्रवेश करतात, परंतु त्यामुळं समुद्राला भरती येत नाही किंवा तो क्षुब्ध होत नाही. तसंच उन्हाळ्यात नद्या आटून गेल्यानं समुद्रात त्यांचं पाणी न येण्यानं
समुद्राला ओहोटी लागत नाही। त्या प्रकारे स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन विषयभोगाने क्षुब्ध होत नाही, उलट ते भोग त्याच्या मनाला समावून जातात। ते त्याच्या मनात चांगली किंवा वाईट कोणत्याच भावना निर्माण करू शकत नाहीत, कारण योगयुक्त पुरुषाचं कर्म अशुक्ल आणि अकृष्ण असतं। ज्या चित्तावर संस्कार होतात ते चित्तच परमात्मस्वरूप झालेलं असतं। मग आता संस्कारक्षम उरलं काय? केवळ या एकाच श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलं आहे। स्थितप्रज्ञ महापुरुषाचं लक्षण कोणतं, तो कसा बोलतो, तो कसा चालतो, या सर्व गोष्टी अर्जुनाला जाणून घ्यायच्या होत्या। तेव्हा या सर्व प्रश्नांचं उत्तर श्रीकृष्णांनी इथं एका शब्दात दिलं आहे। स्थितप्रज्ञ महापुरुष समुद्रासारखा असतो, अशाच प्रकारे बसावं किंवा अशा प्रकारेच चालावं असा कसलाच विधिनिषेध त्याला नसतो। समुद्रवत तो संयमी असल्यानं त्याला परमशांती प्राप्त होते। विषयभोगांची लालसा ठेवणाऱ्याला अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही, यावरच भर देत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः सशांतिमधिगच्छति। जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून ममत्व शून्य निराभिमानी आणि निरीच्छ होऊन आचरण करीत असतो, वागत असतो, त्यालाच परमानंद देणारी परमशांती प्राप्त होते। यानंतर त्याला काहीही प्राप्त करण्याचं बाकी राहत नाही। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। पार्था ही उपरोक्त अवस्था म्हणजे ब्राह्मी स्थिती आहे। समुद्रवत असणाऱ्या महापुरुषामध्ये विषय नदीप्रमाणे सामावून जातात। हा महापुरुष पूर्ण संयमी आणि प्रत्यक्षतः परमात्मदर्शी असतो। अहम ब्रह्मास्मी असं नुसतं म्हणण्यानं ही स्थिती प्राप्त होत नाही, साधना करूनच ही स्थिती प्राप्त केली जाते। असा महापुरुष अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन ब्रह्मानंदाप्रत पोहोचतो। निष्कर्ष। काही लोकांचं असं म्हणणं आहे की साधारणतः दुसऱ्या अध्यायातच गीता पूर्ण होते, परंतु जर केवळ कर्माच्या उच्चारणानं जर कर्म पूर्ण होत असेल तर मग गीता इथं पूर्ण झाली म्हणता येईल। या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलं आहे की अर्जुना, निष्काम कर्मयोग म्हणजे काय ते ऐक, तो समजून घे। तो समजून घेतल्यावर तू संसार बंधनातून मुक्त होशील। कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फल घेण्याचा अधिकार तुला मुळीच नाही। कर्मामध्ये तू अश्रद्ध असता कामा नये, ते करण्यास तू नेहमी तत्पर असला पाहिजेस। असं आचरण केलंस तर परमदृष्ट्वा परमपुरुषाचा तुला साक्षात्कार होईल आणि तू स्थितप्रज्ञ बनशील, परमशांती तुला प्राप्त होईल। परंतु या अध्यायात कर्म म्हणजे काय हे मात्र सांगितलेलं नाही। हा सांख्ययोग नावाचा अध्याय नाही, हे नाव म्हणजे शास्त्रकारांची नव्हे पण टीकाकारांची देणगी आहे। ते आपल्या बुद्धीला अनुसरून ग्रहण करीत असतात, मग आश्चर्य कसलं? या अध्यायात कर्माचं श्रेष्ठत्व, ते कर्म करीत असताना घ्यावयाची दक्षता आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात कर्माबद्दल उत्कंठा जागृत केली आहे आणि त्याला सांगितलं आहे की आत्मा शाश्वत आहे, सनातन आहे, त्याला तू जाण आणि तत्वदर्शी बन। त्याच्या प्राप्तीची दोन साधनं आहेत, ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग। आपली योग्यता समजून हानी आणि लाभाचा स्वतः निर्णय घेऊन कर्मात प्रवृत्त होणं म्हणजे ज्ञानमार्ग आहे, आणि परमेश्वरावर भार घालून स्वतःला त्याच्या ठाई समर्पित करून तेच कर्म करण्यास प्रवृत्त होणं हाच निष्काम कर्म मार्ग किंवा भक्तिमार्ग आहे। गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसात या दोन साधनांचं योगांचं चित्रण करताना म्हटलंय, मोरे प्रौढ तनय सम ज्ञानी बालक सुत सम दास अमानी जनही मोर बल निज बल ताही
दुःख काम क्रोध रिपू आही। माझे दोन प्रकारचे भक्त आहेत, एक ज्ञानमार्गी आणि दुसरा भक्तिमार्गी। निष्काम कर्मयोगी किंवा भक्तिमार्गी मला शरण येऊन माझा आश्रय घेतात, तर ज्ञानयोगी आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन आपल्या लाभहानीचा विचार करून आपल्या भरवशावर आत्मविश्वासावर चालतात। दोघांचा शत्रू मात्र एकच असतो। ज्ञानमार्गी भक्ताला कामक्रोधादी शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि जो कर्मयोगी आहे त्यालाही या शत्रूशी सामना करावा लागतो। इच्छांचा त्याग दोघेही करतात आणि दोन्ही मार्गात केले जाणारे कर्मही एकच असतं। या कर्माच्या आचरणामुळे परमशांती प्राप्त होते। तथापि श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय हे अद्याप सांगितलं नाही। आपल्या समोरही कर्म म्हणजे काय हा प्रश्न उभा आहे। अर्जुनाच्या मनातही कर्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली आहे, त्यामुळे तिसऱ्या अध्यायाच्या आरंभीच त्यानं कर्मविषयक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मजिज्ञासा नाम द्वितीयोऽध्यायः। याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील कर्मजिज्ञासा म्हणजेच सांख्य प्रकरण नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला। इति श्रीमत् परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड़गड़ानंद कृते श्रीमद् भगवत गीतायाः यथार्थ गीता भाष्ये कर्म जिज्ञासा नाम द्वितीयोऽध्यायः। या प्रकारे श्रीमत् परमहंस परमानंद स्वामींचे शिष्य अड़गड़ानंद कृत श्रीमद् भगवत गीतेवरील भाष्य यथार्थ गीतेमधील कर्म जिज्ञासा नावाचा दुसरा अध्याय पूर्ण हो